है ना। तर कालच्या क्लासच्या पुढे आपण एसेन्स ऑफ द एथिक्स मॉरल इंटिग्रिटीच्या संबंधात चर्चा करणार। एक पहिला टॉपिक जो आहे तुम्हाला ह्युमन इंटरफेस अँड एथिक्स, त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे एसेन्स ऑफ एथिक्स मॉरल इंटिग्रिटी, बरोबर आहे। आता एसेन्सचा अर्थ काय होतो, तर गुलाबातून गुलाब जल काढणे, समजलंय का नाही। काल 2 घंट्याचा पहिला जो आपण या ठिकाणी इंट्रोडक्टरी डेमो क्लास अरेंज केला होता, त्याच्यातनं फायनल रिझल्ट काय निघाला आपला, तर फायनल रिझल्ट हा निघाला होता की सेम ॲक्ट इन डिफरंट सिच्युएशन्स, बरोबर आहे का नाही। केंद्रीय मुद्दा जो होता सेम ॲक्ट इन डिफरंट सिच्युएशन, आणि त्याच्यानुसार व्यक्तीचं असलेलं आचरण मग ते एथिकल आहे की नॉन एथिकल आहे, तो नंतरचा भाग मूल्यांकनामध्ये त्याची चर्चा होणार। परंतु सध्या अप्रोच ज्या पद्धतीचा आहे हा सब्जेक्ट आणि त्याचा अभ्यास करण्याचा अध्ययन अध्यापनाचा, तर यामध्ये कालचं जेवढं डिस्कशन केलं त्याच्यामध्ये काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, वाटलं असं तुम्ही लिहून घेऊ शकता। आज आपली चर्चा होणार आहे दुसरा आणि सेगमेंट याच्यातला, ज्याला मी अप्रोच म्हटलं होतं, समजलं का नाही। तर याबाबतीत थोडीफार चर्चा आपण केलेली होती, बट आपण डिटेल डिस्कसिंग आज या संदर्भामध्ये या अप्रोचच्या संदर्भात करणार। तर पहिला टॉपिक कालचा आपण इंट्रोडक्टरी, त्याच्यामध्ये विषयाची प्रकृती, विषयाचा स्कोप आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि बेसिकली राज्यसेवेच्या संदर्भात जो सिलॅबस नव्याने ॲड केलेला आहे, तर त्या बाबतीत आपण चर्चेसाठी बसलेलो होतो। निश्चितपणे यू पी एस सीचा जो सिलॅबस आयोगानं ॲज इट इज जरी उचललेला असला, तरीसुद्धा त्यामध्ये जे आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा थोडाफार अंश, म्हणजे पार्शियली काठिण्य पात्रता किंवा काठिण्य पातळी जी आहे ती थोडीफार यू पी एस सीच्या तुलनेत कमी असणार, याच्यामध्ये शंका नाही। म्हणजे काय म्हणण्यास तात्पर्य काय की एम पी एस सी किंवा राज्यसेवेला हा जो सिलॅबस ॲज इट इज यू पी एस सीचा आहे ना, तर त्यामध्ये काठिण्यता जी यू पी एस सीला आहे तेवढी ताठरता किंवा हार्डनेस तुमच्यासाठी नसणार आहे निश्चितपणे। तर कमीत कमी 25-30% जो सिलॅबस आहे त्या संदर्भामध्ये जे आहे 25-30% सिलॅबसच्या बाबतीत तेवढी काठिण्य पातळी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, प्रत्येक ठिकाणी होते। तर काही गोष्टी या ठिकाणी तुमच्या संदर्भात किंवा राज्य पातळीवर आयोगालासुद्धा थोड्या विचारात घ्याव्या लागतात, आणि त्यामुळे जे आहे तितका हार्डनेस असणार नाही, परंतु आपली तयारी असली पाहिजे। जसं काल कॉम्बाईनचा सिलॅबस चेंज झाला, बरोबर आहे का नाही। तर जनरली लॉचा जेवढा पार्ट होता तो त्यातनं काढून टाकण्यात आला, ज्याच्यासाठी पूर्वी लोक जवळपास 3-4-5 पुस्तकं जमा करून वाचत होते। तर आता जवळपास 40-50 नंबरचा तो जो पार्ट आहे तो या ठिकाणावरून डिलीट झाल्यामुळे आणि काही टॉपिक नव्याने त्याच्यामध्ये ॲड झालेले आहे, पहिले आणि जे सिलॅबस होतं आणि काल जे सिलॅबस पब्लिश झालं, तर त्याला टॅली करून तुम्ही सब्जेक्ट घेरून काय कॉमन आहे, काय नवीन आहे आणि काय डिफरंट आहे या गोष्टीचं शहानिशा करून पुढे परीक्षेला आपल्याला तयारी करता येतात। आणि जेवढं मूल्यांकन आपण त्याच्यावरती आम्ही केलेलं आहे, तर त्यातून एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या की जो पहिले कंबाईंड म्हणजे सी किंवा क वर्गाचा सिलॅबस होता त्याला अपलिफ्ट केला आहे ब वर्गाच्या सिलॅबसमध्ये, म्हणजे आता त्याची ग्रेडिंग झाली आहे बी। आणि जो पूर्वी बी ग्रेडचा सिलॅबस होता त्याची ग्रेडिंग झाली आहे ए। आणि राज्यसेवेचा जो सिलॅबस आहे त्याची ग्रेडिंग झाली आहे ए प्लस प्लस। जसं कॉलेजला रेटिंग मिळतं ना, अगदी त्या पद्धतीनं सिलॅबसचं आशी पातळी जी आहे, परंतु कठीणता थोडीफार वाढलेली आहे। आणि जेव्हा कधी हे बदल राज्य लोकसेवा आयोग करत असतं, तर स्वाभाविक आहे की त्याचा प्रभाव परिणाम जेवढ्या काही असोसिएटेड अलाईड एक्झाम्स आहे, मग ते सरळ सेवा भरतीपर्यंत का असत नाही, तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला जे आहे होत असतो। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की दिवसेंदिवस या प्रकारचे जे बदल सातत्याने होत आहे, तर त्याच्याकडे आपलं पूर्व लक्ष असलं पाहिजे। आणि जेवढे बदल ज्या पद्धतीनं झालेले आहे, तर त्या दिशेनं आपल्याला अभ्यास करत असताना एक दिशानिर्देशांक प्राप्त होतो। जनरली आपण
कमीत कमी टाइममध्ये आपल्याला अपेक्षित यश प्राप्त यातून करू शकलो पाहिजे असो। तर हे झालं कालचा जो सिलेबस बदलून आला कंबाईनचा त्याबद्दल। आणि आपण काल जेवढं डिस्कशन केलं होतं खास करून जनरल स्टडीज 4 पेपरमध्ये, तर यातून आपण एसेन्स काढलं होतं। एसेन्स म्हणजे सारांश, है ना, एसेन्स म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये त्याला समरी म्हणतो आपण। तर कालच्या जेवढ्या डिस्कशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक केंद्रबिंदू जो आत्ता मी बोललो की सेम ॲक्शन इन डिफरंट सिच्युएशन, बस एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही। आता कधी कधी काय होतं इथिकल डिलेमामध्ये या गोष्टी अनेक प्रकारे ज्या आहे आपल्या निदर्शनास येतात। या संदर्भात वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये हिटलरचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता। सेकंड वर्ल्ड वॉरच्या संदर्भामध्ये पाहिलं तर हिटलरची जी भूमिका होती आणि जापान जर्मनी इटलीचं एकीकरण आणि एक मोर्चा जो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये अशा पद्धतीनं हिटलरच्या नेतृत्वात निर्माण करण्यात आलेला होता, परंतु जेव्हा हिटलरला वाटलं की आपण अपोजिट मोर्चाच्या विरोधात जास्त दिवसपर्यंत लढू शकणार नाही आणि जेव्हा जर्मनीवर जापान आणि इटली या तिघांच्याही आणि त्यानंतर अमेरिका आणि अपोजिशन जो काही मोर्चा होता त्याचे सैनिक जेव्हा जर्मनीपर्यंत पोहोचले आणि हिटलरचं जे काही ठिकाण होतं राहण्याचं त्या ठिकाणावर अटॅक करणार, तर यांनी आपल्या बॉडीगार्डला सांगून ठेवलं ही रायफल पकड आणि स्वतःच्या खिशातली बंदूक काढून स्वतः आत्महत्या केली। आपण काल बोललो होतो की शुद्र स्वार्थासाठी केलेली हत्या किंवा आत्महत्या आणि व्यापक हितासाठी केलेली हत्या किंवा आत्महत्या, दोनमध्ये फरक आहे। व्यापक हितासाठी केलेलं कृत्य हत्येचं ते उत्तम कृत्य मानलं जाऊ शकतं, काल मी डिटेल डिस्कशन याच्यामध्ये केलेलं होतं। आणि व्यापक हितामध्ये केलेली आत्महत्या ही बलिदान मानली जाते, म्हणजे हिटलरच्या डोक्यामध्ये त्या टाईमात कोणत्या प्रकारची एक सायकोलॉजिकल डिलेमा सुरू असणार, है ना, हिटलरची मनोवृत्ती या सिच्युएशनमध्ये काय असणार, असा इतिहास आजपर्यंत आपण कधी वाचलेला नसेल। हा सब्जेक्ट मी काले बोललो होतो, इतका सुंदर सब्जेक्ट आहे, माझ्या फार आवडीचा सब्जेक्ट आहे आणि बाकी तर आहेच आहे। ऐतिहासिक चरित्राची समीक्षासुद्धा तुम्हाला या दृष्टिकोनातून करता येऊ शकतं, कारण आपण जेव्हा समाजामध्ये आचरण करतो किंवा वागणं बोलणं आपलं जे चालतं तर त्याच्यामागे कुठेतरी एक सायकोलॉजिकल कंडक्टर तुम्हाला प्रेरित करत असतो, भय दाखवत असतो, आनंदी करत असतो, उत्साही करत असतो, डिमोरलाइज करत असतो, दुखी करत असतो, अनेक अनेक जेवढे काही मानवी मनाचे कंगोरे आहे त्यामागे या सगळ्या गोष्टी ज्या आहे प्रेरक आणि प्रभावित करणाऱ्या ठरतात आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे सायकोलॉजीचा। हिटलरचा इतिहास सर्वांना माहिती आहे, परंतु हिटलरनी जो दुसरा मोर्चा आणि दुसऱ्या युद्धामध्ये एवढी मोठी विनाश आणि परिस्थिती निर्माण झाली की हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेला बॉम्ब टाकावा लागला इथपर्यंत, आणि हे कोणामुळे घडलं, हिटलरमुळे, याला कोण कारणीभूत, हिटलर। परंतु जेव्हा शेवटचा, याचा अर्थ काय, जर हिटलर एका मोर्चावरती अख्ख्या अर्ध्या जगाला, म्हणजे एक विचारधारेवर हे अर्ध जग आणि दुसऱ्या विचारधारेवर हिटलरच्या जपानच्या विचारधारेवर दुसरं जग, अशा सिच्युएशनमध्ये ज्या माणसाच्या मनाप्रमाणे अर्ध जग वागू लागलेलं होतं आणि समजा द्वितीय महायुद्धामध्ये हिटलर विजयी झाला असता तर, म्हणजे हिटलरची मनोवृत्ती कोणत्या पद्धतीची होती, तो एक्झामिन करत होता की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये माझ्या मोर्चाचं जे मी नेतृत्व करतो आहे ते विजयी जर झालं तर मग बाकीच्यांना दाखवतो। परंतु जेव्हा अपोजिट मोर्चा याच्यावरती हावी झाला तेव्हा हिटलरला वाटलं की जे आधीचा माझा मनस्थितीचा भाग होता त्याच्यामध्ये मी सध्या सफल होऊ शकत नाही, तर त्यानं काय केलं, आत्महत्या। आता हिटलरची आत्महत्या ही व्यापक हितामध्ये होती की शूद्र हितामध्ये, बरोबर आहे का नाही। आणि समजा हिटलर जिंकला असता तर,
आत्महत्या केली असती का हिटलरनी? नाही. मग त्याचं कृत्य त्यावेळेस कोणत्या पद्धतीचं मानलं गेलं असतं? जे हिटलरचे समर्थक होते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, है का नाही, हिटलरचं हे कृत्य तिथे ज्यूची कत्तल हिटलरनं जे केली त्याला लोकांनी नजरअंदाज केलं असतं, त्याच्याकडे डोळेझाक केली असती, समजला का नाही? पण सेकंड मोर्चा जिंकला अपोजिट अमेरिका, तर हिटलरचा इतिहास कसा झाला असता? की व्यापक स्वार्थासाठी या माणसानं वैयक्तिक स्वातंत्र्याचं काय केलं आणि जर्मनी जपानच्या मोर्चाला घेऊन इतक्या दीर्घकाळपर्यंत हा माणूस लढला, इतिहास दुसऱ्या पद्धतीचा झाला असता ना? हेच आपण काल चर्चेतलं, है की नाही, की सेम ॲक्शन इन डिफरंट सिच्युएशन. जेव्हा हिटलरला वाटलं की हे होऊ शकत नाही, पहिली ॲक्शन होऊ शकत नाही, म्हणून त्यानं काय केलं, म्हणजे एकाच व्यक्तीच्या मनात व्यापक हितसुद्धा सुरू होतं आणि एकाच व्यक्तीच्या मनात शूद्र हितसुद्धा सुरू होतं. इमॅजिन करा तुम्ही, जेव्हा एखादा माणूस आत्महत्या करतो तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्याच्या डोक्याची पातळी अशाच पद्धतीनं डिलेमामध्ये असते. यस, क्लिअर असेल तर तो आत्महत्या करू शकत नाही. इमायल दुर्खीमचा सुसाइडल सायकोलॉजिकल अप्रोच जो आहे तो हीच गोष्ट सांगतो, की आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या माणसाला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी अर्ध्या सेकंदाची गरज आहे, आणि या अर्ध्या सेकंदामध्ये जर त्याला एकतर तिकडचं किंवा इकडचं, जसं हिटलरची मानसिकता सुरू होती, या गोंधळातून जर तो एका सीमेकडे गेला किंवा दुसऱ्या सीमेकडे जात असला तर त्याची ना त्याच्या मनातून आत्महत्येची भावना काय होते, बाजूला सारू शकते. तर गोंधळामध्ये झालेली ही घटना आहे. आपण इतिहासाचं फक्त विश्वयुद्धाच्या संदर्भामध्ये चर्चा करतो. हिटलरच्या मनोवृत्तीचा कोणताही इतिहासकार आणि त्याचं काम हा सब्जेक्ट करतो, आणि त्यामुळं सिलॅबसमध्ये हा जो भाग इन्व्हॉल्व केलेला आहे तर याची प्रवृत्ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे, जोही सिलॅबसचा पाठ तुम्हाला दिलेला आहे त्याच्या तुलनेमध्ये. हा बोला. बिलकुल बिलकुल. मग आपण यालाच तर इथिकल डिलेमा म्हटलं होतं ना, नैतिक दुविधा. या सब्जेक्टची दुविधा काय, मी तेच सांगतोय तुम्हाला, की हिटलरपासून सेकंड वर्ल्ड वॉरपासून म्हणजे 1945 पासून तर 2022 पर्यंत मनोवृत्तीच्या दशेमध्ये फारसा फरक झालेला नाही. हा हेच तर सांगतोय ना, की सेम ॲक्शन इन राईट डिसिजन, है ना, या डिलेमातून कसं निघायचं, काय निघायचं, आहे का नाही, आणि प्रॉपर टाईममध्ये प्रॉपर डिसिजन कसं घ्यायचं, यासाठी हा विषय तुम्हाला जो आहे जोडला गेलेला आहे. समजला का नाही? मी काल बोललो होतो ना की साधारणतः दोन सिच्युएशनमध्ये मनुष्य चुका करू शकतो, एक तर त्या नियमांची तुम्हाला माहिती नाही, किंवा माहिती जरी आहे तरी उल्लंघन करण्यामध्ये आपल्याला मजा वाटते. समजला का नाही? आता आत्महत्यासारखा विषय जर कोणी म्हटला किंवा मला हे करण्यामध्ये मजा वाटते असं होऊ शकत नाही, ऐका नाही, त्याच्या कृत्यामुळं तो व्यक्ती त्या लेवलपर्यंत किंवा त्या मनोदशेपर्यंत पोचलेला आहे, है ना. त्याच्यामागे पश्चातापाची भूमिका असू शकते, म्हणजेच काय की स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थसिद्धीसाठी लाखो लोकांना आपला जीव गमावा लागला आणि त्याच्यासाठी आय एम ओनली रिस्पॉन्सिबल ही भावना जर एखाद्याच्या मनात निर्माण होत असेल, समजलं का नाही, तर तो आफ्टर कृत्याचा परिणाम आहे, तो इफेक्ट आहे, आणि तो त्या ठिकाणी कोणाच कामाचा नाही. आपल्याला हीच गोष्ट आधी सुचली पाहिजे होती ना, की मी जर लेखणी मारतो आहे आणि हजारो लोक जर बेरोजगार होत आहे किंवा त्यांचं काय होत आहे, विघटन होते आहे, तर आत्महत्या तुम्हाला करावा लागणार नाही. आत्महत्येचा हा संदर्भच तेव्हा येतो की जेव्हा कुठे तुम्ही पश्चाताप करताय. आता त्या पश्चातापामागं व्यापक हिताचं तुमच्याद्वारे झालेलं नुकसान अशा पद्धतीची कन्सेप्ट काम करत असते, ऐका नाही. किंवा आता ती नाही भेटली तर मला आणि जगून काय फायदा, एक तर ही एक प्रेरणा असू शकते, तर हे एक शूद्र मानसिकता आहे. म्हणून काल बोललो होतो की मी है ना, तुम्ही समाजामध्ये जात असताना शहरामध्ये राहत असताना जर मर्डर केला एखाद्या व्यक्तीचा तर त्याला आपण है ना घृणित कृत्य म्हणतो,
परंतु हीच गोष्ट पाकिस्तान किंवा चीनच्या सैनिकांच्याबद्दल तुम्ही करत असाल तर ते काय झालं, गौरवान्वित करणारं कृत्य झालं, है का नाही? ॲक्शन सेम आहे, सिच्युएशन डिफरंट आहे, सिच्युएशनचे मिनिंग्स डिफरंट आहे, सिच्युएशनचं ऑथेंटिकेशन डिफरन्स आहे, सिच्युएशनचा इम्पॉर्टन्स डिफरंट आणि तुम्हाला काय डिफरंट आहे, समजला का नाही? या ठिकाणी कोणतंही आणि या ठिकाणी तुम्ही जो माणसाचा आणि खून करताय आणि तो तुमच्या निजी स्वार्थासाठी करताय, राष्ट्र स्वार्थ किंवा समाज स्वास्थ्यासाठी नव्हे, समजला का नाही? तुम पाहिलं असेल हैदराबादमध्ये एका डॉक्टर मुलीचा रेप झाला होता, है का नाही? आणि 4 गुन्हेगार पकडले गेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचा जो IPS ऑफिसर आहे त्यांनी त्यांना एन्काउंटरमध्ये मारून टाकलं होतं, है ना? आणि त्या अधिकाऱ्याचं एवढं स्वागत हैदराबादी वासियांनी केलं होतं, है ना, की आता वास्तविक पाहता समाजाच्या भावनेच्या दृष्टिकोनातून हे एक सिनेमावाला सीन आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणचे ऑडियन्स हिरोचं काय करतात, समर्थन करतात. परंतु पुढे भविष्यात अशाच पद्धतीचा जर पायंडा पडला समजा आणि हर ISIPSनं याच पद्धतीनं कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर मग ज्युडिशियरी किंवा ज्याला कायद्याचं शासन म्हणतो आपण त्याचं काय, हा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. जरी प्रथम दर्शनी या अधिकाऱ्याचं हे कृत्य, कारण त्याच्यामागे त्या मुलीचा रेप आणि तिचा मर्डर या दोन गोष्टी आहे, तर लोकांच्या उत्स्फूर्त भावनेच्या पुढे हा प्रश्न जरी तेव्हा निरुत्तरित राहिलेला असला परंतु हे अधिकाऱ्याचं केलं जाणारं कृत्य हे वैधानिकदृष्ट्या उचित मानलं गेलं पाहिजे की नाही, मानलं गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे, काय करायचं म्हणजे पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये आणि आताच्या व्यवस्थेमध्ये मग काय फरक राहिला? उद्या हीच जर प्रथा परंपरा निर्माण झाली समाजामध्ये तर राजा ज्या पद्धतीचे निर्णय घेत होता, है ना, तेच निर्णय उद्या अधिकारी कर्मचारी घेणार. यातूनच संविधानाची कायद्याची संकल्पना जी आहे किंवा कायद्याच्या राज्याची संकल्पना जी आहे, अरिस्टॉटल प्लेटो यांच्या विचारमंथनातून या सर्व संकल्पनांचा उदय जो झाला आणि आपण कायद्याच्या राज्याची सुशासनाची संकल्पना आणि तुम्हाला या सिलॅबसमध्ये गुड गव्हर्नन्स नावाची एक कन्सेप्ट आहे, समजलाय का नाही? तर सुशासन कशाला म्हणायचं, शासन आणि सुशासनाचा भेद नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण रेफरन्स येईल त्या सब्जेक्टचा तेव्हा सांगेल मी तुम्हाला. म्हणजेच काय, जनभावनांच्या पुढे केलं जाणारं कृत्य कधी कधी सामाजिकदृष्ट्या समर्थनीय ठरू शकतं वरवर पाहता, परंतु त्याचे सैद्धांतिक पैलू जेव्हा आपण पडताळून पाहतो तर ते कृत्य जे आहे ते अनैतिक स्वरूपाचं आहे किंवा असू शकतं, बरोबर आहे का नाही? म्हणून प्रत्येक कृत्याला, आता या कृत्याला तुम्ही अनैतिक म्हणू शकाल की नैतिक? कशासाठी? कायद्याच्या विरुद्ध हे झालं बरोबर, परंतु ज्यांचा एन्काउंटर झाला त्यांनी काही एकदम पवित्र काम केलं होतं असं नाही ना, ते मी सांगितलं म्हणून तुम्हाला. प्रथम दर्शनी जी आहे ही गोष्ट जर लक्षात ठेवली असती तुम्ही एकीकडे, आता या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला म्हणून तुम्ही या विचारावर पोहोचले किंवा या निष्कर्षावर पोहोचले, बरोबर आहे की नाही? म्हणून तर म्हटलं होतं काल जेव्हा आपण आपल्या बाबतीमध्ये निर्णय देतो ना तर फटाफट जज देऊ आणि होऊन काय करून टाकत असतो, डिसिजन देऊन टाकतो. पण हीच गोष्ट तुमच्या बाबतीत जर ठरवलं तर हे आपण वकालत करणार, बरोबर ना? परंतु भावनात्मकदृष्ट्या म्हणजे समाजाच्या भावनेचा प्रभाव अधिकाऱ्यावर इतक्या व्यापक स्वरूपामध्ये पडला की त्यांनी एन्काउंटरच्या नावाखाली 4 लोक मारली, अरे वा गजब, है ना? म्हणून तर हा पेपर घातला, तो अधिकारी याच्या पहिलेच्या बॅचचा आहे. ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्या वेळेस हा पेपर नव्हता, समजलंय का? म्हणजेच काय, नुसतं भावनात्मक होऊन तुम्हाला निर्णय घेता येऊ शकत नाही आणि नुसतं 100% प्रॅक्टिकल होऊनही सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येऊ शकत नाही, बरोबर ना? मग तेच तर डायकोटॉमी कशाला म्हटलं होतं आपण काल. तुम्ही एक सिच्युएशन पुन्हा देतो, काल बऱ्याचशा सिच्युएशन दिल्या होत्या, है का नाही? एकदम रिपुटेड दवाखाना आहे, है का नाही? जसलोक सारखं असेल, ससून हॉस्पिटल सारखं आहे,
त्या ठिकाणी तुम्ही रिसेप्शनिस्ट आहे असं माना, नाही तर मग समजा आम्ही रिसेप्शनिस्ट असं कसं आहे का? नाही, सिच्युएशन आहे आणि ते तथ्यात्मक आहे, तथ्यपूर्ण आहे असं मांडण्याला 2 मिनिटासाठी काही हरकत नाही. तुम्ही रिसेप्शनिस्ट आहे गेल्या 20 वर्षापासून, तुमचा हॉस्पिटल मॅनेजमेंटचा तुमच्यावरती खूप चांगला विश्वास तुम्ही संपादित केलेला आहे आणि त्या हॉस्पिटलची संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक लौकिकता आहे, बरोबर. आता या हॉस्पिटलमध्ये जवळपास एक बुजुर्ग माणूस ज्याचं वय 62-63 वर्षाचं असेल आणि त्यांची पत्नी तीसुद्धा एकदम जीर्णशीर्ण महिला आहे, त्यांना एकच मुलगा होता, परंतु कुठला तरी गंभीर आजारानं तो व्यक्ती जो आहे पीडित आहे. वय वर्ष काही घेऊ शकता तुम्ही, 24-25 घेऊ शकता. या माणसाकडे बँक बॅलन्सच्या नावावर काहीच नाही आहे, 2-3 लाख रुपये असतील बँकेमध्ये, समजलाय का नाही. एक छोटंसं फ्लॅट आहे आणि शेतीवाडी किंवा अन्य कुठल्याही पद्धतीची आर्थिक संसाधनं नाहीत. हा मुलगा जो आजारी पडला तो याच्यापूर्वी कुठंतरी आपला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा, आपल्या मायबापाचं पालनपोषण करायचा. गंभीर आजार झाल्यामुळं याला काम करता येत नाही, कामामध्ये अडचणी येत होतात आणि गेल्या महिन्याभरापासून हा मुलगा घरीच आहे. डॉक्टरांनी एक्झामिन केल्याच्या नंतर हे सांगितलं की फार गंभीर प्रकारचा आजार आहे आणि 7.5 लाख रुपये आपल्याला लागतील ऑपरेशनसाठी, तर हा व्यक्ती जो आहे चांगल्या पद्धतीचं पुढे भविष्यात जीवन जगू शकतो. हे झाली सिच्युएशन नंबर 1, बरोबर आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणता निर्णय घ्याल? म्हणजे प्रथमदर्शनी आपली प्रतिक्रिया काय देणार तुम्ही, की चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलाचा इलाज झाला पाहिजे असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं, की तुम्ही खैराती किंवा सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या पुराचं ऑपरेशन करणार नाही ना, आहे का नाही. आणि बॉयजीकडे 3-4 लाख रुपये जे काही असतील आहे. आता ही कॉस्टिंग झाली 7.5 लाख रुपये, है ना. जेव्हा हे लोक रिसेप्शनिस्टवर तुम्ही बसलेले आहे रिसेप्शनवर आणि हे लोक हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर डॉक्टरांनी एक्झामिन केल्याच्यानंतर तुमच्याकडे डॉक्टरांनी मेसेज पाठवला की त्या व्यक्तींना सांगा की जर त्यांना ऑपरेशन करायचं असेल तर आज ॲडमिट व्हा, 4 दिवसाच्यानंतर ऑपरेशन करू आणि जवळपास 5 लाख रुपये तुम्हाला काउंटरवर जमा करायचे, हा काय. तुम्ही गेले, आजोबांना पकडलं की अशी परिस्थिती आजोबा, आजोबांच्या डोळ्यातून एकदम पाणी पडलं की मी माझ्या एकुलत्या एका पोरासाठी 7.5 लाख रुपये नाही खर्च करू शकलो तर माझं जीवन कुठल्या कामाचं, बरोबर नाही. आता तुमच्यावर समोरचा माणूस आणि तुमच्या वडिलाच्या वयाचा माणूस जर रडत असेल तर थोडीफार भावनिकता आपलीसुद्धा जागृत होऊ शकते, बरोबर नाही का, है ना. या सिच्युएशनमध्ये तुम्ही सांगितलं की आजोबा, है ना, की हा जो विषय आहे ना, ॲक्च्युअल तुमच्याकडे किती पैसे आहे? म्हणे माझ्याकडे 5 लाख रुपये आहे, तू माझ्या मुलासारखी आहे, मुलीसारखी आहे आणि माझ्याकडे पैशाच्या नावावर फक्त एक घर आहे आणि काळजी नाही. समजा डॉक्टर मानतच नसेल तर मी माझं घर पण विकून टाकू शकतो, मला माझ्या पोराच्या जीवा अपेक्षा घर काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. 3-4 लाख माझ्याकडे घरदार विकून टाकतो आणि त्यातून येणाऱ्या पैशातून मी माझ्या पोराचा, या लेवलवर समोरचे आजोबा पोचलेले आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहे, याच्यामध्ये आपल्याला एसेन्स ऑफ द एथिक्स मॉरलमध्ये अनेक पैलू आहे ज्याला आपण मूल्य म्हणतो, व्हॅल्यूज, अ सेट ऑफ प्रिन्सिपल्स. मूल्य कशाला म्हणतात, है ना, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर सेट ऑफ प्रिन्सिपल्स म्हणजे तुमच्या जगण्या वागण्याचे जे नियम आहे त्याचा एक सेट आहे, समजलं का नाही. आपल्या घरी कांदे कापाच्या चाकूपासून तर ॲपल कापाच्या चाकूपर्यंत चाकूंचा सेट असतो ना, किंवा है ना आपल्या आईचा दागिन्यांचा सेट आहे, त्याच्यामध्ये अंगठ्यांपासून तर जोडव्यापर्यंत, मंगळसूत्रापासून तर चपलाकंठीपर्यंत, बरोबर आहे का नाही. सगळे दागिने एका सेटमध्ये, इट्स अँड सेट ऑफ प्रिन्सिपल्स. अगदी मनुष्य जातीच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आचरण करत असताना ज्या आचरण नियमांचं पालन करावं अशी समाजाची अपेक्षा आहे आणि समाजाच्या दडपणाने तो व्यक्ती त्याचं आचरण करतो आणि त्या आचरणामध्ये त्या सद्गुणांचा वापर करतो, यालाच काय म्हणतो आपण मूल्यवान जीवन. आता मूल्यवानचा अर्थ असा होतो की आता ही एक वस्तू आहे, सोन्याचा पेन आहे समजा, तर हे माझ्यासाठी मूल्यवान आहे,
परंतु प्लास्टिकचा असेल तर याची जोपासना करू की नाही आपण, है ना, याची जोपासना करणार का तुम्ही प्लास्टिकच्या? पण हात जर सोन्याचा असेल तर बरोबर आहे का नाही? याला दोन चारदा पडताळून पाहू आहे का नाही की मारला कोणी खिस्सा, बरोबर आहे का नाही? याला म्हटलं जातं, है ना, म्हणजे जीवन जीवनामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करत असताना ज्या मूल्याशिवाय तुम्ही समाजामध्ये जगू शकत नाही, तुम्हाला या मूल्याशिवाय समाजामध्ये सामाजिक सन्मान प्राप्त होऊ शकत नाही। आता तुम्ही जर तहसीलदार झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, हे कशासाठी करतो आपण? भारतरत्न मिळणार आपल्याला नाही है। आणि राहिला सामाजिक सन्मान, तर अजूनही आपण सामाजिक सन्मान आणि काय करतोच आहे, जगतोच आहे, मग हे कशासाठी करतो आहे आपण? तर या सन्मानामध्ये कुठेतरी काय झालं पाहिजे, गुणात्मक वृद्धी झाली पाहिजे, क्वालिटेटिव ग्रोथ। आता जी स्थिती आहे माझी सामाजिकदृष्ट्या, त्याच्यामध्ये जर मी डेप्युटी कलेक्टर झालो तर माझ्या सन्मानामध्ये काय होणार है? आणि तुमचा सन्मान म्हणजे तुमच्या बापाचा सन्मान, माझ्या आजोबांचा माणूस, आजोबांचं पोरग आहे ना कलेक्टर आहे, तर पुऱ्या गल्लीमध्ये है का नाही? आणि तुमचे वडील गेल्याच्या नंतर तुमच्या वडिलाची पाठी लागणार, कारण तुम्ही कलेक्टर आहे, बरोबर आहे का नाही? हा विचार तुमच्या डोक्यात आहे, म्हणजे काय, सन्मानाने सगळेच जगतात, सामान्य सन्मानाने सगळेच जगतात, परंतु पद पैसा प्रतिष्ठा हां या गोष्टी काय करतात, तुमच्या सन्मानामध्ये म्हणजे जो ऑलरेडी उपस्थित आहे त्या सन्मानामध्ये काय करतो, गुणात्मक वाढ करतो, गुणात्मक अभिवृद्धी करतो। हे समजून घ्या जरा, इतकं बारीक आणि सूक्ष्म आहे। आणि या डिलेमामध्येच जर तुम्ही प्रॉपर डिरेक्शन आणि डिमेन्शनमध्ये जर या अभ्यासाचा सॉरी या पेपरचा जर अभ्यास करत असाल ना, मजाक नाही बोलत, या पेपरला तुम्ही 130 पर्यंत, आणि मी कालही बोललो होतो की इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या या अप्रोचचा इतका खतरनाक फायदा तुम्हाला होणार आहे की इंटरव्ह्यूला तुम्ही गेले होते तुम्हाला कदाचितच असं वाटेल, आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा तुम्ही हे कंटिन्युअस करणार, आता आपण मी कालही बोललो की आपण दीर्घकाळपर्यंत स्वतः एकमेकांसोबत शेअरिंग करणार या सगळ्या गोष्टी, तर 2-4-8 दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक पडलेला दिसेल, एवढं मात्र निश्चित, त्याची गॅरंटी आपली। तुम्हाला वाटेल कुठंतरी मी इम्प्रूव्ह होत आहे, पण कधी कधी या इम्प्रूव्हमेंटच्या सोबत तुम्हाला भीती वाटू लागेल, कालही मी सांगितलं होतं तुम्हाला, कुठे कधी तुम्हाला सॅडनेस पण येईल, कुठे तुमच्या मनाप्रमाणे जर विषय झाला तर अति उत्साही आणि आनंदाचं वातावरण किंवा ती मनोदशा तुमची कधी कधी होऊ शकेल, तर असे डिफरंट डिफरंट फेजेसमधनं तुम्ही जे आहे ना या ठिकाणी जे आहे काय करणार, सराउंडिंगमध्ये गुजरणार, एवढं मात्र निश्चित। तर या आजोबांची ही कथा ऐकल्याच्या नंतर रिसेप्शनिस्टवर थोडासा, आता रिसेप्शनिस्टला माहिती आहे की आजोबांकडे बँकेत जेवढे पैसे आहे ना तेवढ्यामध्ये ऑपरेशन होतं, है ना, इतकंच नव्हे तर आजोबाचे 50,000 असलेल्या पैशातूनच शिल्लक वाचतात, आणि आजोबांना सदन विकण्याची किंवा फ्लॅट विकण्याची गरजही नाही पडणार। प्रॉब्लेम काय, पण रिसेप्शनवर तुम्ही आहे अँड रिसेप्शन इज डझंट हायर ऑथॉरिटी विच वॉज तुम्हाला त्या निर्णयापासून किंवा त्या डिसिजनपासून परावृत्त करण्याचे अधिकार तुमच्याजवळ नाही, पण रिसेप्शनिस्टला हे सर्व माहीत आहे। आणि ज्या दोन डॉक्टरांच्या नावावर या हॉस्पिटलचा नावलौकिक आहे या जिल्ह्यामध्ये, ते 2 वर्षाच्या पहिलेच रिझाईन करून निघून गेलेले आहे, आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट त्याच 2 डॉक्टरांचं नाव पुढे करून काय करत आहे, अतिरिक्त शुल्क जो आहे तो लोकांकडनं वसूल करत आहे। समजलं आहे का? एका हॉस्पिटलमध्ये 10 लोक आहे, पैकी त्यातले 4च डॉक्टर आहे चांगले, एकदम हुशार, ब्रिलियंट, अलग अलग डिपार्टमेंटमध्ये, आणि त्या 4च्याच नावावरती त्या हॉस्पिटलचं नाव आहे, आणि ते 4 गेल्याच्या नंतर, बरोबर आहे का नाही, हॉस्पिटल मॅनेजमेंट फक्त पैसे कमवण्यासाठी बसलेलं आहे, आणि ते डॉक्टर कुठेतरी मनुष्याला त्यांच्या दुःखातून थोडीफार मुक्ती प्राप्त झाली पाहिजे याच्यासाठी झटणारे लोक होते। आणि या द्वंद्वामध्ये 4 लोकांनी हे ठरवलं की हे हॉस्पिटल मॅनेजमेंट आपल्या एथिकल व्ह्यूजच्या लायकीचं नाही, म्हणजे ज्या गोष्टीला 10 रुपये लागतात
त्या ठिकाणी जर मॅनेजमेंट बनत असेल की डॉक्टर साहेब 30 रुपये तुम्ही लिहा, तर हा विषय त्या डॉक्टरांना पटलेला नाही आणि 2 वर्षाच्या पहिलेच ते डॉक्टर त्या हॉस्पिटलमधून रिझाईन करून निघून गेले. आणि त्याच्या जागी जे आलेत ना ते नॉन एथिकल आहे आणि ते मॅनेजमेंटच्या प्रॉफिटचा नेहमी विचार करतात, त्यांना पेशंटच्या भावनेची काहीही कदर नाही. याची जाणीव ॲज अ रिसेप्शनिस्ट तुम्हाला आहे, कारण तुमचा संबंध डॉक्टरांशी पण तितकाच येतो, तुमचा संबंध हॉस्पिटल मॅनेजमेंटशी पण त्यांना तितकाच येतो. आणि तुम्हाला हे चांगलं माहीत आहे की आजोबापासून 3.5 लाख रुपये एक्स्ट्रा हे हॉस्पिटल लुटण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. जसं कोविडमध्ये झालं, 500 रुपयाचं इंजेक्शन रेमडेसिवियर 2-2 लाखात खरेदी केलं तुम्ही, ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन लोक जे आहे हो किती किती रुपयाला सिलेंडर घेतलेत, है ना. काही काही पिंपळाच्या झाडावर बसले होते माहिती आहे तुम्हाला, तिथं योगा करून आले. अरे बाप रे बाप, खतरनाक. आपल्या देशासारखा माहोल आहे ना कोणत्याच देशात नाही राव. कोणी पिंपळा झाडावर बसलेलं, कोणी पिंपळा झाडाखाली बसलेलं, कोणी तर खाटच टाकून बसलेलं होतं. म्हणजे 1 से 1 त्या कोविडच्या कालखंडामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळालं. तर या रिसेप्शनिस्टला माहिती आहे की हे फक्त 4 लाखाचं ऑपरेशन आहे आणि तितका पैसा आजोबांकडे आहे आणि तेवढ्या पैशात याच हॉस्पिटलमध्ये या माणसाचं चांगलं ऑपरेशन होऊ शकतं. बट 3.5 लाख रुपये जे यांनी एक्स्ट्रा सांगितलेले आहे त्याचा कुठलाही तात्विक किंवा कोणताही प्रॅक्टिकल खर्च तेवढा नाही, तर हे 3.5 लाख रुपये केवळ लूट आहे. आता या रिसेप्शनिस्टनी काय करावं? हवा आहे का मजा? मी काय म्हटलं, रिसेप्शन डझंट हायर ऑथॉरिटी विच वॉज कम्युनिकेटेड टू युअर मॅनेजमेंट, बिकॉज तुम्ही एक छोटेसे कर्मचारी, बरोबर आहे. मॅनेजमेंटशी तुम्ही बोलणार, मॅनेजमेंट तुमचं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? आणि समजा मॅनेजमेंटने तुम्हाला बेइज्जत करून तुमच्या मताला क्षणभरही वाव दिला नाही, कारण ते 4 डॉक्टर गेल्याच्या नंतर या हॉस्पिटलचा एम्स अँड ऑब्जेक्ट केवळ पैसे कमावणे आहे. म्हणजेच काय, 99.99% तुम्ही मॅनेजमेंटशी बोललात ना तरीसुद्धा तुमची रिक्वेस्ट मॅनेजमेंट ऐकल. मग आता दुसरा ऑप्शन्स काय? ओके, पण आजोबाला त्याच हॉस्पिटलमध्ये काय करायचं आहे, कारण त्यांच्या डोक्यामध्ये ते 4 डॉक्टर आहे जे 2 वर्षाच्या पहिले निघून गेलेले. हां, तर तिथं रिसेप्शनिस्टची नोकरी जाते, है ना शेवटी. आणि रिसेप्शनिस्टच्या घरी सुद्धा रिसेप्शनिस्टच फक्त कमवणारी आहे आणि तिची जर नोकरी गेली तर तिलाही जेवायला नाही मिळणार. बरोबर, आणि त्यातून मग त्या मुलाचा इलाज होणार असं तुम्हाला वाटतं? मी काय म्हटलं, केस स्टडीजमध्ये अगर मगरवाला विषय नाही आहे. हे सिच्युएशन दिलेली आहे तुम्हाला, या सिच्युएशनमध्ये त्या रिसेप्शनिस्टने काय करावं? यस यस यस, काय करावं लागणार? सांगू नका, विषय संपलेला आहे. आजोबा ज्या विश्वासानं त्या दवाखान्यामध्ये आलेले आहे, आपण त्यांना तो रॅशनल फॅक्ट सांगणार थ्रू द रिसेप्शनिस्ट की ज्या डॉक्टरांच्या नावावरती आजोबा तुम्ही इथं आलेले आहे ते डॉक्टर 2 वर्षाच्या पहिलेच गेलेले आहे आणि हे मॅनेजमेंट जे आहे का नाही, याच पद्धतीचं किंवा याच्यापेक्षा थोडंफार उत्तम प्रकारचं हॉस्पिटल वाय हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलाचं चांगलं ऑपरेशन होऊ शकतं आणि तिथे तुम्हाला घर विकण्याची गरज पडणार नाही. तुमची नोकरी पण वाचली, आजोबा कन्व्हिन्स झाले, दुसऱ्या दवाखान्यात पोराचा काय झाला, इलाज झाला, पैसे पण वाचलेत. दॅट इज द रॅशनल एथिकल डिलेमा, दॅट इज द सोल्युशन ऑफ द, या इथिकल डिलेमामधनं निघण्याचं हे प्रॉपर सोल्युशन आहे. आपल्याला चारही वाचवावं लागेल ना बाबा, पोराचा जीव पण वाचवावं लागेल, बापाचे पैसे पण वाचवावं लागेल, आपली नोकरी पण वाचवावं लागेल. आणि जो फॅक्ट रॅशनल आहे त्याच्या आधारावर निर्णय घेतो आपण की ज्या 2 डॉक्टरांच्या तुम्हाला जे आहे नावलौकिकावर या हॉस्पिटलची कीर्ती एवढी मोठी झालेली आहे ते तिथं नाहीच आहे आणि ते फॅक्ट आहे.
ते फॅक्ट आहे, बरोबर आहे की नाही? बाकीचा जो विषय तुम्ही मांडला की त्या रिसेप्शनिस्टच्या थ्रू तुम्ही मॅनेजमेंटच्या विरोधात कारवाई करणार, तर ते तर सगळं प्रकरण लीगलमध्ये फसलं, आजोबाला काय फायदा झाला? आणि तुम्ही जेव्हा प्रकाशात येणार की हे सगळं मॅनेजमेंटचं सांगणार कोण रिसेप्शनिस्ट, तर तू उद्यापासून येऊ नको, नोकरी पण गेली, आजोबाच्या पोराचं काय झाला, ऑपरेशन पण नाही झालं, आणि मॅनेजमेंट काय 2 दिवस जेलमध्ये राहील, तिसऱ्या दिवशी जमान होतो बाहेर येईल, तुमचा एम काय झाला साध्य? सोला का नाही? तर प्रत्येक ठिकाणी कानून कायद्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा एम्स अँड ऑब्जेक्ट साध्य करू शकत नाही. आणि ऑपरेशनची गरज मला आत्ता 2 दिवसात आहे, तर पोरगं मरतं. हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणाल की आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट होऊन जा, तुमच्याकडे कोणी डॉक्टर येणार नाही, तुमच्याकडे कोणी नर्स विचारायला येणार नाही, तुम्ही घरी राहता तसे जेवण करत जा आणि एक दिवस फक्त मरायची वाट पा. आणि जोपर्यंत तुम्ही कोर्टात गेलात ना, तुम्ही कारवाईला गेले ना, आहे का नाही? आता कारवाईचा रिझल्ट येईपर्यंत तुम्ही वेट करा. आणि 2 वर्षाच्या नंतर कोर्टाचा निकाल आला की आजोबांचं ऑपरेशन 2 लाखामध्ये करा, खरा? आता पोराची दुसरी बरसी आहे, चालय का नाही? तर सिच्युएशन हँडलिंग अप्रोच हा दुसरा मुद्दा सांगितला होता आपण. एव्हरी सिच्युएशन म्हणजे सेम ॲक्शन इन डिफरंट सिच्युएशन, आणि हा दुसरा मुद्दा की सिच्युएशन हँडलिंग अप्रोच काय आहे तुमचा, समजलं का? म्हणून प्रत्येक सिच्युएशनमध्ये मनुष्याचं असलेलं कृत्य हे पूर्णतः अनैतिक मानता येत नाही, तर ते पूर्णतः नैतिकसुद्धा मानता येऊ शकत नाही. आता या रिसेप्शनिस्टनं जे कृत्य केलेलं आहे ते हॉस्पिटल मॅनेजमेंटचे किंवा कॉर्पोरेट सेक्टरचे जे नियम आहे की कर्मचाऱ्यांनी त्याच्या कॉर्पोरेट हेडशी इमानदार असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपल्याला लहानपणापासून भारत माझा देश आहे प्रतिज्ञा घेतो का नाही आपण, है ना? तसंच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हासुद्धा तुमच्याकडनं ही अपेक्षा ते जगत करतं. परंतु या रिसेप्शनिस्टनी त्या ठिकाणी ते उल्लंघन केलेलं आहे. परंतु या मुलीनी आजोबाचा पण जीव वाचवला, पैसा पण वाचवला, पोराचा जीव पण वाचवला. म्हणजेच काय? व्यापक हितासाठी केलेलं खोटं बोलणे. आता समजा ही सिच्युएशन रॅशनल होती म्हणून ठीक आहे, समजा या मुलीला खोटंही जरी बोला लागलं असतं की काय आजोबा एक्स हॉस्पिटलमध्ये काय ठेवलेलं आहे, तुम्ही झेड हॉस्पिटलमध्ये जाणार, माझे चांगले डॉक्टर परिचित आहे, फोन लावते इथून. समजा ते देत 2 डॉक्टरांच्या नावावर या हॉस्पिटलचं नाव लौकिक आहे, है ना? ते असते जरी समजा वास्तविक आणि त्यांनी 7:30 नसतं म्हटलं, 6 जरी म्हटलं असतं तरी आजोबाकडे नव्हते. आता या सिच्युएशनमध्ये ॲज अ रिसेप्शनिस्ट त्या मुलीनी जर त्या दोघांनाही झेड हॉस्पिटलमध्ये रेफर केलं असेल की झेड हॉस्पिटलमध्ये साहेब याच्यापेक्षाही खतरनाक सुविधा असलेला आणि फक्त 2 लाखामध्ये ऑपरेशन होतं, मग हे खोटं काय आहे? बिल क्लिंटन नाव ऐकलं असेल तुम्ही, समजलं ना? आणि महाभियोग इम्पीचमेंट चालला होता मोनिका लेवेन्स्की प्रकरणामध्ये. मोनिका लेवेन्स्की म्हणजे यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होते, आणि अमेरिकेच्या समाजामध्ये राष्ट्रपतीपदावर आसीन असलेल्या माणसाची किंवा एखाद्या स्त्रीचे त्या राष्ट्रपतीशी असलेले संबंध सामाजिकदृष्ट्या सर्वाधिक अनसोशल मानले जातात. फक्त राष्ट्रपतीसाठी हे नियमावली आहे त्या ठिकाणी, बाकी सामान्य लोकांसाठी नव्हे. तर हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तर मोनिका लेवेन्स्की प्रकरणामध्ये हे सिद्ध झालं की बिल क्लिंटनचे संबंध या बाईशी होते, बरोबर? आणि राष्ट्रपतीवर महाभियोग लागू करावा असं पार्लमेंटचं मत झालं. आणि महाभियोगाला जेव्हा क्लिंटननी फेस केलं तर तेव्हा हे साप यांच्या कृत्यापासून काय झाले हो? मुकरले, म्हणजे यांनी मान्यच केलं नाही. आता राष्ट्रपती पदावर असलेल्या माणसाला तुम्ही 3rd डिग्री करून देऊन किंवा मान्य करू शकत नाही ना. बॉस इज ऑलवेज राईट. राष्ट्रपतीनं म्हटलं पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, कारण तिन्हीमध्ये यांनी म्हटलं की माझे तिच्यासोबत कुठल्याही पद्धतीचे संबंध नाहीत. जेव्हा क्लिंटन राष्ट्रपती पदावरून काय झाले, रिटायर्ड झाले, नंतर मजाकमध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही तर लय मोठा गेम खेळले,
तर त्या संवादामध्ये एक प्रवृत्ती अशी आहे की समजा जर महाभियोग सिद्ध झाला असताना क्लिंटनवरती तर त्या लेवेन्स्कीला अमेरिकन समाजानं जगू दिलं नसतं, कारण त्या ठिकाणी सामाजिक मान्यता अशी आहे की राष्ट्रपतीला भ्रष्ट करणारी महिला अमेरिकन समाजासाठी काय हो अपशगुण आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाला जर ही भ्रष्ट करू शकते तर सामाजिकदृष्ट्यासुद्धा हिचं चरित्र काय आहे। आणि म्हणून जेव्हा बिल क्लिंटनला विचारलं साहेब तुमचे अफेअर होते की नाही, क्लिंटन साहेब म्हणे बिलकुल होते, हां परंतु त्या महिलेला तिचा जो हस्बंड आहे तो वारलेला आहे, बिचारी छोटी मोठी नोकरी करून आपल्या दोन मुलांचं पालनपोषण करते, दोन्ही मुलांचं वय काम करण्या इतपत प्रौढ नाही, आणि माझ्या एका खोट्या बोलण्यामुळं जर त्या स्त्रीचा सामाजिक बहिष्कार वाचत असेल, तिची नोकरी वाचत असेल, तिच्या पोरांना सांभाळण्यासाठी त्या बाईची गरज त्यांना आहे सध्या, आणि मी जर म्हटलं असतं किंवा मी महाभियोगामध्ये जर हे सिद्ध झालं असतं तर त्या बाईची जी हालत झाली असती त्याच्यासाठी हु इज द रिस्पॉन्सिबल। आता क्लिंटनचं हे कृत्य काय म्हणणार तुम्ही? तर प्रत्येक सिच्युएशनमध्ये खोटं बोलणं किंवा खरं बोलणं हे तात्विकदृष्ट्या सर्व सिच्युएशनमध्ये चांगलं किंवा वाईट असू शकत नाही। म्हणून कोणतीच व्यक्ती पूर्णपणे एथिकच्या जगतामध्ये पूर्णपणे चांगलं नाही, पूर्णत वाईट पण नाही, समजलंय का नाही? तर या ठिकाणी गुड आणि बॅड च्या यात्रेमध्ये सर्वच लोक या स्केलनुसार कोणत्या तरी बिंदूवर स्थापित आहे। याचं पर्सेंटेज कमी असेल, याचं पर्सेंटेज अधिक असेल, अधिक वाईट पण अधिक चांगली, नालायकातला नालायक माणूस जरी तुम्ही पाहिला तरी चार गुणधर्म त्याच्यामध्ये चांगले असतील। रॉबिनहूड काय करा, रॉबिनहूड दबंग चिलबुल पांडे काय का नाही, याच्यासाठी मराठीमध्ये म्हण आहे सातारा लुटणे पुण्याला दान करणे, सावकाराच्या तिजोरीतून माल आणायचा आहे का नाय, आणि भीमनगरामध्ये वाटणं सुरू करायचं, हे रॉबिनहूड हला नाही आहे का नाही? असे हिरो आपल्याला लय पसंत आहे, हला करा लक्षात। सामाजिकदृष्ट्या या व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन करत असताना याचं पर्सेंटेज अधिक असलं तरी सुद्धा दोन गुणधर्म याच्यामध्ये सुद्धा काय हो, वाईटातला वाईट माणूस तुम्ही समाजातला जरी पाहिला तरी त्याच्यामध्ये सुद्धा पाच गुणधर्म दोन गुणधर्म काय असणार, पूर्णत्व वाईट किंवा पूर्णत्व आहे ना तुम्हाला जो आहे चांगला असा मास्टर पीस जगामध्ये एकही नाही, बरोबर आहे का नाही? हा डिग्री आणि क्वांटिटेटिव्ह डिफरन्स आहे, बरोबर आहे। आता एखादा माणूस आहे, एखादा व्यक्ती आहे, याच्यामध्ये या डिग्री जास्त आहे, या डिग्री पाच आहे, उरलेल्या डिग्री तीन आहे, म्हणजे या व्यक्तीला आपण काय म्हणणार, गुड, बरोबर आहे का नाही? लग्नासाठी जेव्हा आपण निघतो तर 100% आपली अपेक्षा जी असते, बेरे सपनो की राणी कब आएगी तू, सपनो की राणी आहे का नाही, चेहऱ्याने सुंदर, डोळ्यांनी सुंदर, हाईट नाही बरोबर है ना, गोरी चिट्टी, आणि पैसे या बापाकडं, शिक्षण पण आहे, आणि डेप्टी कलेक्टर पण आहे, करान की नाही करणार आहे का नाही? आणि तुमचा राजकुमार पण असंच आहे। ही गोष्ट अपोजिट अर्थानं मुलींसाठी सुद्धा लागू होते, पण आजपर्यंत कुणाला असा राजकुमार आणि असं राणी भेटली आहे का? मग आपण या ठिकाणी काय करतो है, या ठिकाणी पहिला गुणधर्म पाहतो डेप्टी कलेक्टर आहे पोरगी, बरोबर आहे का नाही? हां ठीक आहे। बाप काय होता हो, है तर डिस्ट्रिक्ट आणि सिव्हिल जज होता, म्हणजे चांगली प्रतिष्ठा आहे समाजामध्ये आहे का नाही? मुलीचा भाऊ काय करतो, डॉक्टर आहे, बरोबर नाही आहे का नाही? आपला भाऊ दोन मर्डर करून आलेला आहे, सुदैवानं तुम्ही डेप्टी कलेक्टर झालेले, बरोबर नाही? पोरगी पाहायला ठीक ठाक आहे परंतु गोरी चिट्टी नाही आहे का नाही? सामलवर्णीय आहे। आता तिलाही दोन चार अधिकारी पायासाठी आले परंतु तिथं आहे ना काम भिजकत होतं आपलं।
आता समोरच्या पार्टीकडे पण ऑप्शन नाही आणि तुमच्याकडे पण ऑप्शन नाही, कारण तर तुमचं सोशल बॅकग्राऊंड लय खराब आहे. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर डेप्टी कलेक्टर पदापर्यंत पोहोचले, मग या ठिकाणी ह्या चार गुणधर्म पाहिले तर होते आपण 10 गुणधर्म, चार ठीकठाक जर भेटत असतील तर आपल्याला हो म्हणायला काय हरकत आहे, नाही बाकी सगळं होऊन जाईल मॅनेज. बरोबर आहे का नाही? असंच होतं ना, असंच होतं ना. 6 महिन्याच्या नंतर माहीत पडून जाते मग की ज्या अपेक्षेनं पाहिलं होतं आज ते तर काही पूर्ण होण्याची शक्यता, पण आता लग्न झालेलं आहे काय करणार. आणि हिंदू उत्तराधिकार अधिनियम आहे आणि इकडे मोदीजीनं 3 तलाक पण आणला. आता तर अजून फसलं काम. युनिफॉर्म सिव्हिल कोड ऑफ कंडक्टचा विषय पुन्हा चर्चेत आहे की नाही? म्हणजे वैधानिक दृष्ट्या पण फसलं, सामाजिक दृष्ट्या पण फसलं. कारण की तुम्ही जर असं करता तर तुमच्या नोकरीवर गदा येणार, तुमच्या घरात कमवते फक्त तुम्हीच आहे, बाकी तर 2 भाऊ आलाय काय माहिती नाही. काल म्हटलं तर सिच्युएशन हँडलिंग अप्रोच आहे, आणि 2 वर्षाच्या नंतर लग्न केलं काय आणि नाही केलं काय सारखंच आहे. कारण की MPSCचा अभ्यास करता करता वय वाढून गेलं आणि आता 2 वर्ष तुम्हाला समाजात लोक विचारतील की लग्न करता की नाही करणार, आणि 2 वर्षाच्या कुत्र तुम्हाला विचारणार नाही, तर तेव्हा तर ब्रह्मचारी राहण्याची पाळी येणार आहे का नाही. म्हणून हे जे आलेलं आहे है ना, त्याला हो म्हणा आणि गो अहेड करा. शेवटी आपण असंच करतो ना, असंच करतो की नाही? याला काय म्हणतो? सिच्युएशन हँडलिंग अप्रोच. कळलं का नाही? म्हणून एथिक्सच्या जगामध्ये संपूर्ण है ना गुड संपूर्ण बॅड काहीही नसतं. म्हणून जी गोष्ट आज अनैतिक वाटते तुम्हाला ती भविष्यात नैतिक होऊ शकते, आणि जी नैतिकता तुम्हाला वाटते की आज हे अनैतिक नैतिक आहे तर ते भविष्यात अनैतिक पण होऊ शकतं. जसं होमोसेक्सुअलिटीचा विषय, लिव्हिनचा मी काल विषय घेतला होता, त्यानंतर समलैंगिकतेचा मुद्दा, आता हे काय पहिल्यांदा आपण पाहतोय काय चर्चेमध्ये? जेव्हापासून मनुष्य जात आहे हे सगळे मुद्दे असे आहे ज्याची चर्चा सामाजिक विवरणामध्ये दिसत नाही, पुस्तकांमध्ये दिसत नाही, परंतु इंटरनली एक कोर्स काय असतो? सुरू असतो. लव मॅरेजेस किंवा गंधर्व विवाह आपल्या समाजाची ही पहिल्यांदा मान्यता होती की हा विवाह याच्यामध्ये करत नव्हते लोक, पण आजकाल गेल्या 20 वर्षामध्ये या पद्धतीच्या सैद्धांतिक रिजिडिटीला आपण काय केलेलं आहे काय करे. तर आज इंटरकास्ट मॅरेजेससुद्धा होतात, लव मॅरेजेस पण होतात, आणि लव कम अरेंज मॅरेजलासुद्धा आपण परमिशन दिलेली आहे. पूर्वीच्या जमान्यामध्ये लव मॅरेज करणाऱ्यांचं चरित्र जे आहे लोक काय करायचे? हनन करायचे, की चारित्रिकदृष्ट्या हे लोक हीन दर्जाचे आहे आणि म्हणून पळून लग्न केलं. बरोबर आहे का नाही? पण गेल्या 20 वर्षामध्ये या पद्धतीचे मूल्य शिथिल झाले, त्याला समाज ॲक्सेप्ट करतो. म्हणजे काय असतो की समाज मान्यतेने घालून दिलेले मूल्य आणि त्यावर आधारित आचरण हे सदैव उचितच असतं असं नव्हे आहे का नाही? आणि समाज मान्यता मिळेपर्यंत लोकांकडे वाट पाहण्याची फुरसत नाही आहे, त्याच्यामुळे एक अंडर करंट चालवत असतो आणि हे लोक आपसातले नियम काय करून घेत असतात? हा, एक दुसऱ्यांना बस हस्तांतरित करत असतात, विषय संपला है ना. त्यांची एक आंतरिक संहिता आहे आणि हे वारंवार जर घटत असेल तर पुढच्या 20 वर्षामध्ये हे नियमसुद्धा काय होतील? सामाजिक नियमाचं काम करतील. म्हणून आज जे सामाजिक नियम आपण उचित मानतो सामाजिक आचरण करत असताना ते सदैव उचित राहीलच याची गॅरंटी नाही, आणि ज्याला तुम्ही आज अनुचित मानता ते सुद्धा उचित राहील. आता KFC आपल्याकडे आलं, KFC समजतं ना, है ना. तर पूर्वी आपल्या समाजामध्ये है ना महिला वर्गाने मटण खाणे चिकन खाणे हा विषय नव्हता, आता तुम्ही जा है आणि पहा किती संभ्रांत वर्गातल्या महिला त्या ठिकाणी बसून चिकन तोडतात आहे का नाही? घरी येऊन सांगत नाहीत, त्या वेग हा भाग वेगळा आहे, है ना. परंतु समाज मान्य झालं, भारतामध्ये KFC काय विकतं आहे का नाही? मक्याचे कणसं तर काही विकूनच नाही राहिलं ना, मटणच विकतं है ना. भारतासारख्या देशामध्ये जिथं शाकाहाराचं अनेक वर्षापासून आपण प्रोत्साहन करतोय, किंवा आजही जो मुख्य आहे ना भोजनाचा पार्ट आहे आपला, त्या ठिकाणी KFC लहान लहान शहरांमध्ये ओपन होणे हे कशाचं प्रतीक आहे? आज तुम्ही त्या समाजाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे.
म्हणूनच एवढी मोठी फ्रँचायझी या ठिकाणी येते, हजारो कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. म्हणजेच काय, एका जमान्यात मांसाहाराला आपण काय म्हणायचो, अनैतिक. आता धीरे धीरे या पद्धतीनं KFC किंवा अन्य उद्या कुठलं है ना, चायनीज तसंच झालं, थाई तसंच झालं आपल्याकडं, है का नाही, तेच आहे ना. म्हणजे नवीन पॅकेटमध्ये, नवीन ब्रँडमध्ये तेच जुन्या गोष्टी. दुसरं आहे का त्याच्यामध्ये, आपण निंबू पाणी आणा पाजत होतो शरबत लोकांना, हा त्याच्यानंतर पेप्सी आलं, त्याची जागा आज त्यांनी घेतली. परंपरागतच आहे का नाही, पूर्वी मक्याच्या लाह्या आपल्या गावात आपल्या घरी आपण चुलीवरच भाजायचो, है ना. आज सिनेमाचं तिकीट 100 रुपयाचं आहे आणि मक्याची लाई 200 रुपयाची आहे. हां, आणि आपल्यासोबत नायिका जर असेल तर, है का नाही, सिनेमावाल्यांनी या सायकॉलॉजीचा विचार केलेला आहे. आजकाल सिनेमा कोण पाहायला जातो, बुढेवाडे जात नाहीत, लहान लेकरं जात नाही, आमच्यासारखे यूथ लोक ज्यांचे लग्न विघ्न झालेले आहे ते आपल्या घरीच पाहून घेतात. मग राहिला कोणता वर्ग जो शिकून राहिलेला आहे का नाही. आणि पुरुष आणि स्त्रीमध्ये मैत्री आहे, 10-15 लोक कॉलेजचे स्टुडंट. आजकाल हा जो कन्सेप्ट आणला गेला ना, पहिल्यांदा पा या फॉरेन कल्चरनी काय केलं की पहिले मुला मुलीची मैत्री केली, फ्रेंडशिप डे आहे का नाही, त्याला कोणतं फूल देत असता तुम्ही, गजब आहे का नाही, है ना. फ्रेंडशिप डे सुरू झाला, चॉकलेट कोणतं देत असतं, कोणते पण आहे का नाही, है ना. म्हणजे ज्या देशाला फ्रेंडशिप डे नव्हता माहिती, कमीत कमी एक येलो गुलाबाचं फूल है ना, आणि मैत्रीचं कुठंतरी एखादं चॉकलेट गिफ्ट. आता हे दोन खर्च वाढले ना बाबू पॉकेट मनीवर. बरोबर आहे, पहिले फ्रेंडशिप करवायची. तुम्हाला वाटते स्त्री पुरुषांमध्ये फ्रेंडशिप असू शकते, या प्रश्नाचं उत्तर यथोचित जेव्हा काळ येईल तेव्हा मी तुम्हाला देईन. यथोचित म्हटलं कारण केस स्टडी आपल्याला टीप दिलेली आहे, त्याच्यामुळे मी जे याच्यानंतर बोलेल त्या बिलकुल ऑथेंटिक केस स्टडीवर बोलेल, है. आणि असं अकाट्य तथ्य तुमच्यापुढं प्रस्तुत करेल की ज्याला तुम्ही काटू शकणार नाही. मग तेव्हा मला म्हणायचं नाही, समजलं का नाही, हा हा विषय म्हणून माझ्यासाठी अत्यंत आवडीचा आणि अत्यंत मला जो आहे प्रिय विषय आहे, आणि तुम्हालाही काही दिवसाच्या नंतर प्रिय वाटेल. हेच म्हटलं, अनेक दुविधा अनेक सुविधा तुमच्या खतम होऊन जातील हा विषय वाचल्याच्या नंतर आणि माझ्याकडनं शिकल्याच्या नंतर. कारण तुम्ही काही सिद्धांत चिरंतन स्थिर असतात हे मानून चाललेले, आपला बाप सदैव आपली मदत करेल हे मानून चाललेले तुम्ही, है ना. आपली आई सदैव गाऊन आल्याच्या नंतर येताना आपल्याला चिवडा लाडू बांधून देते, है ना, हे तुम्हाला नेहमी वाटतं. समजा अचानकपणे आईला अटॅक आला, या सिच्युएशनला तुम्ही कधी काउंटच नाही केलं. तर हा विषय वाचत असताना सैद्धांतिक अप्रोच जेव्हा आम्ही डिस्कस करू, है ना, तेव्हा अनेक सुविधा तुमच्या खतम होतील ज्याला तुम्ही कायमस्वरूपी किंवा चिरंतन किंवा स्थिर मानत आलेले आहे. याचा अर्थ इथून दुविधा सुरू होते असं नाही, तुमचे अनेक प्रकारचे गैरसमज दूर होतील. है हा जो गैरसमजाचा चष्मा आपल्या डोळ्यावर लागलेला आहे ना, हा हे लेन्सच काढून टाकणार मी तुमची, तेच तर म्हटलं. आणि अनेक विषय असे ज्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली, म्हणजे जीवन जगण्यामध्ये सुविधाजनक व्हाल तुम्ही, हलकं महसूस करणार तुम्ही. जटिल जे झालेले आहे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यथोचित संदर्भासहित प्राप्त होतील, त्याच्यामुळं तुमचं डोकं जे आहे ना एकदम थंड होईल. ती तर एक स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठीच मी तयार करणार आहे तुम्हाला हा सब्जेक्टच. म्हणून मी कालही बोललो होतो की विद्यार्थी दशेमध्ये हा पेपर सुदैवानं तुम्हाला प्राप्त झाला, वाचायला मिळाला, हे तुमचं भाग्य. परंतु प्रत्येकानी समाजातल्या प्रत्येक सदस्यांनी या पेपरचं जरूर वाचन करावं अशी माझी आग्रही भूमिका आहे, समजलं का. म्हणून आपण बुजुर्गांना कन्व्हिन्स नाही करू शकत, हा संघर्ष प्रत्येक नवीन आणि जुन्या पिढीचा आहे. बापाला वाटतं पोट्याला गैत नाही समजत, है ना, पोराला वाटते की बाप बुढा झाला याच्या चिंतनाची प्रक्रिया समाप्त झालेली आहे. आता बापही रिजिड झाला आहे त्या ठिकाणी, कारण 60-70 वर्षामध्ये जे त्यांचे एक्सपिरियन्सेस आहे
आता बुवाजी त्या ठिकाणाहून मोल्ड होण्यासाठी तयार नाही आणि नवीन पिढीच्या नवीन जनरेशनच्या सैद्धांतिक पैलूंना मान्यता देण्यासाठी तयार नाहीत, मग त्या ठिकाणी काय होतो? म्हणून पिता पुत्र कधीही सुखी राहिलेलं नाही कोणत्या समाजामध्ये, मग ते सतयुग का असे ना, बरोबर आहे का नाही? समजा विषय कसा आहे, विषय असा आहे की रामचंद्र प्रभूंना जेव्हा वनवास झाला दशरथ राजांचं कुठेही, परंतु त्यांच्या आईचं आपल्याला काय दिसतं किंवा तिथं संबंध कोणाशी ठेवला, आपण मंथरीशी, दोषी कोण झालं, दोषी कोण झालं, मंथरा। पण दशरथ राजा काय करत होते हा एक प्रतिप्रश्न निर्माण होऊ शकतो का नाही? घरातल्या एका मोलकरणीचं ऐकून जर तुम्ही रामाला वनवास ही गोष्ट म्हणत असाल आणि दुसऱ्या पत्नीनी जर ही गोष्ट म्हटली होती आणि त्यातून 14 वर्षाचा वनवास होत असेल, तर याचा अर्थ राजा असून तुमच्या विवेकाला काय झालं होतं, बरोबर नाही? तर असे अनेक प्रश्न प्रतिप्रश्न निर्माण होऊ शकतात, बट आपल्याला तेच पाहायचं या ठिकाणी या पेपरमध्ये। तर हा तिसरा मुद्दा म्हटलं होतं मी की एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगच्या आधारावर आणि चांगला इंटरव्ह्यूसाठी आपण काय म्हटलं होतं, सिच्युएशन हँडलिंग अप्रोच, कळलं का नाही? आता या ठिकाणी आपण आज जो विषय हा आपला ही पार्श्वभूमी होती, कालचा जो सारांश आपण डिस्कस केला होता त्या ठिकाणावरनं, यामध्ये अप्रोचचा जर विषय घेतो म्हटलं तर या ठिकाणी 5 अप्रोच आपल्याला, याच्यामध्ये मी काहीच नाही करू शकत, त्याचं कारण असं आहे की या विषयाची प्रकृती आणि प्रवृत्ती तशी आहे। त्यामुळं सर्वात आधी कालचा हा झाला इंट्रोडक्शन आणि त्याचं सारांश मी 5 मुद्द्यांमध्ये करून दिलं तुम्हाला। दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आहे, जसं मी कालपासून सांगतो आहे तुम्हाला की या विषयाची प्रवृत्ती प्रकृती जी आहे ती काय आहे, आत्मनिष्ठ स्वरूपाची आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हे, बरोबर ना? आता आत्मनिष्ठ स्वरूपाची असल्यामुळं ज्या ठिकाणी तुमची गणितीय बुद्धी आहे त्या ठिकाणी निश्चितपणे किंवा त्यानुसार तुम्ही या पेपरचं अध्ययन करू शकत नाही, हे कालही मी क्लिअर करून ठेवलं होतं, बरोबर ना? त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन काय नाही, शिकवणारा आणि शिकणारा दोघांचाही अप्रोच या ठिकाणी बिलकुल आत्मनिष्ठ असला पाहिजे, तरच तुम्ही एथिकच्या जगामध्ये प्रवेश करू शकता। तर या ठिकाणी काही प्री कंडिशन्स आहे, या सब्जेक्टला सुरुवात करण्याच्या पूर्वी कॅन्डिडेट्सकडनं मला हे अपेक्षित आहे की एवढे अप्रोच मी ज्या ठिकाणी इथे डिस्कस करणार आहे त्याच्यात काही अंशी तुम्हाला तुमचे मतं मोल्ड करावे लागतील। आता जसं बोललो की तुमच्या सुविधा समाप्त होतील जसजसा हा विषय आपण पुढे पुढे वाचत जाऊ, तुम्ही ज्यांना सुविधा म्हणत होते आतापर्यंत आणि ज्या सुविधा पाहून निश्चिंत होते, तर ती निश्चिंतता वर्तमानात तुमची दुविधाजनक होऊ शकता, त्या सुविधाजनक सिद्धांताशी तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो, बरोबर आहे का नाही, है ना? तिसरं महत्त्वाचं कारण हे असू शकतं की तुम्ही स्वतःला एकदम रिलॅक्स महसूस करून देऊ शकता, कारण जे ओझं या सिद्धांताचं तुम्ही आतापर्यंत वावत होते त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी एक अप्रोच प्राप्त झालेला आहे। तर हा विषय वाचत असताना विद्यार्थ्यांकडनं एक कळकळीचं आव्हान मी या ठिकाणी करू शक इच्छितो की यामध्ये तुमचा रिजिड दृष्टिकोन कामाचा नाही, समजलं का नाही? प्रत्येक वेळेस मीच खरा, मी जे सैद्धांतिक नियमांचं पालन करतो तेच जगामध्ये एकदम उच्च आणि प्रकारचे जे आहे काय सिद्धांत आहे तेच मूल्य आहे, आणि केवळ तेच उच्च नसून मी पालन करतो म्हणून दुसऱ्यांनी सुद्धा त्याचं पालन करावं, या पद्धतीचा जो तर्कबुद्धीचा आपला याला काय म्हणतो आपण बौद्धिक आतंकवाद, इट्स अन इंटेलिजंट टेररिझम। तर स्वतःच्या मताप्रती एवढी आग्रही भूमिका भयंकर स्वरूपाची की ज्यातून एकतर फिदाईन प्रवृत्ती, फिदाईन प्रवृत्ती समजते,
सगळ्या अंगाला बॉम्ब लावायचे, पब्लिकमध्ये शिरायचं आणि बटन दाबायचं, स्वतःसहित 50 लोकांना घेऊन मरायचं. इट्स अँड फिदाईन. जिहाद तर तुम्हाला माहीत असे, लव जिहाद नाही रे बाबा, तो विषय वेगळा आहे. जिहादी म्हणजे माझ्या मूल्याप्रती एवढी रिजिडिटी की त्या मूल्याच्या वाचवण्यासाठी किंवा त्या मूल्याच्या संरक्षणासाठी मी 50 लोकांचा जीव घेऊ शकतो. इट्स अन ॲटिट्यूड ऑफ जिहादी. कळते ना? हं, याला बौद्धिक आतंकवाद मी एक टर्म दिली की हे काही एकदम उचित आचरण आहे असं मला वाटत नाही, तर त्याच्या मागे दुसऱ्याच्या स्वतंत्रतेचा अपहार करणे हा तुमचा हेतू आहे की मी म्हणतो तेच खरं. समजलं का नाही? याला काय म्हणू आपण? असा माणूस काय करू शकतो समाजामध्ये? मूल्यासहित सामाजिक संबंधांचा विनाश. समजलं का नाही? या मूल्यांच्या अशा पद्धतीच्या रिजिड समर्थनामुळं त्या मूल्याची प्रतिष्ठा समाजातून कमी होऊ शकते. तुमच्या या आटवादापायी हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. समजलं का नाही? बरोबर ना? या स्थितीमध्ये हा सब्जेक्ट वाचत असताना पहिली काळजी, पहिली दक्षता ही घ्यायची आहे मला आणि तुम्हाला सुद्धा. माझी रिस्पॉन्सिबिलिटी फार कमी आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फार जास्त आहे, कारण मी याचं अध्ययन आधी केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगण्या इतपत मी काबिलियत प्राप्त केलेली आहे. परंतु तुम्ही आहे नवीन, सगळं हे तुमच्यासाठी नवीन आहे आणि आपले काही संस्कार आहे, काही मूल्य आहे जे आपल्याला असं वाटतात की जगातले सर्व उच्च. अरे मी जेवढं आचरण करतो बऱ्याच माणसाला, याच्या पहिले सांगितलं मी, कोणताच माणूस स्वतःला है ना चूक म्हणणार नाही, तो आणि ऑलवेज बरोबर असतो असं आपण मानून चालतो. म्हणून तर काल हात वर्त करायला लावलं होतं, किती लोकं चांगले किती लोकं वाईट कोणच हात वर्त नाही केला. कारण नीतीशास्त्राचं पुन्हा एक मूल्य असं आहे की जो चांगला आहे तो स्वतःच्या चांगल्या असण्याची घोषणा पण नाही करू शकत. बरोबर आहे का नाही? हं, की जो खरोखर चांगला आहे तो आपल्या चांगुलपणाची घोषणा पण नाही करू शकत ना. गौतम बुद्धाला, गौतम बुद्धांनी कधी म्हटलं का मी एकदम उत्तम माणूस आहे? नाही ना. त्यांच्या आचरणामुळं गौतम बुद्ध चांगले माणसं आहे हे सिद्ध झालेलं आहे. हे सिद्ध करावं लागतं. तुमच्या म्हणण्यानं तुम्हाला कोणी चांगलं म्हणेल याची गॅरंटी नाही आहे आणि हे नीतीशास्त्राच्या सिद्धांताच्या विरोधात पण आहे. कारण की चांगला माणूस, उत्तम माणूस, स्वतःला चांगला आहो मी हे घोषणाही नाही करू शकत ना. हे गाडगेबाबाचं काल एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला, आहे का नाही? तर गाडगेबाबांनी लोकांची स्वच्छ अस्वच्छता स्वच्छ केली आणि त्या आचरणाचं प्रतिफल भरून ते महाराज झालेत. शेवटी काय, तुमच्यातला चांगुलपणा तुम्ही चांगल्या म्हणून लोक स्वीकारले पाहिजे असं नसतं, तर तुमच्या आचरणातून तो प्रकट झाला पाहिजे. आणि तुम्ही जर गेले का मला चांगलं म्हणा नाही तो गोळी मारा. समजलं का नाही? हे व्हॅल्यूजच्या विरोधात आहे आणि सन्मान प्राप्त करण्याऐवजी या ठिकाणी तुमचा मर्डर पण होऊ शकतं. बरोबर आहे ना? म्हणून जो आहे हा विषय वाचत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे की पहिला ऑब्जेक्ट आहे व्हॅल्यू न्यूट्रलिटी. याला काय म्हणतो आपण? मूल्य तटस्थता. हा पहिला अप्रोच आहे. याला काय म्हणतो? व्हॅल्यू न्यूट्रलिटी. म्हणजेच काय? मूल्य तटस्थता. मूल्य तटस्थता. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ हा झाला की मी जे चांगलं म्हणतो ते माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते दुसऱ्यांनी मान्य करावं. आणि नसन मान्य करत तर मग तुम्ही त्यासाठी समोरच्या व्यक्तीवर तुमचे मूल्य थोपवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यासाठी इच्छुक आहात. म्हणजे दुसऱ्याची स्वतंत्र व्यक्तिमत्वाची गरिमा, त्याच्या व्यक्तिमत्वाची स्वतंत्रता, त्याची प्रायव्हसी है ना, या सर्वांवर तुम्ही आक्रमण करण्यासाठी काय तयार आहात. कळलं का नाही? तर मुघल शासन कालखंड किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अशा आक्रांता जे आक्रमण करत गेले तर त्यांनी याच गोष्टी या ठिकाणी पेरल्या. दिनी इलाही अकबराने हा धर्म स्वतःचा म्हणजे इस्लाम आणि
याच्या आणि तुम्हाला जे पॅरलल दिनी इलाही म्हणजे काय, स्वतःचा धर्म स्थापन करून काय करणे, त्याचं संचालन करणे. परंतु अकबराला जेव्हा कळलं की एवढं सोपं नाही आहे, है ना, तेव्हा ते आपल्या पॉलिसीपासून तर इतक्या लेवलपर्यंत पोहोचले. जसं आता डेरा सच्चा सौदा जरा चर्चेत आहे, बाबा राम रहीम है का नाही, स्वतः संत घोषित झाले, स्वतः डेरा स्थापन केला, स्वतःचा संप्रदाय स्थापन केला, नंतर मग आता जेलमध्ये आहे. पण हिमाचलमध्ये इलेक्शन आहे तर कोर्टानं काय दिली, जमानत. राजकारण्यांचं सुद्धा साठं लोटं असतं राव, है ना. आणि चंडीगडमध्ये जेव्हा याला कोर्टात प्रस्तुत केलं होतं तेव्हा काय काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर जेवढे काही सो घोषित आसारामजी बापू, म्हणजे आपले मूल्य दुसऱ्यांवरती थोपवणे आणि त्या मूल्याच्या आळमध्ये दुसरं काही करणे, म्हणून म्हटलं या समाजामध्ये हे मूल्य तटस्थता. आणि जो आणि ज्या ठिकाणी धर्माची बात आणि गोष्ट येते, सध्या भारतामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण सुरू आहे. मग तो लव जिहादचा मुद्दा घ्या किंवा अन्य कुठलाही, है ना, तर मग ते कोणत्याही धर्माचं आचरण असू दे. मी एस्पेशियली एखाद्या धर्माला उद्देशून या ठिकाणी नाही बोलत आहे. कोणताही धर्म असो, जो धर्म आपल्या मूल्यांना दुसरे सहर्ष स्वीकारत नाही म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमातून काय करत असेल, थोपवण्याचा प्रयत्न करत असेल, तर सामाजिक संघर्ष उत्पन्न होणार वर्तमानात. म्हणून म्हटलं होतं की विद्यार्थ्यांच्या तुलनेत सामान्य माणसाला हा विषय समजून घेणे आणि कमीत कमी थोडंफार याच्याप्रमाणे जगणे आवश्यक आहे आजच्या तारखेमध्ये. तुम्ही सभोवतालचं वातावरण बघा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीच्या घटना घटत असताना दिसत असेल त्या ठिकाणी, आता जे मी सैद्धांतिक पैलू या विषयाचा सांगितला ना, त्या चौकटीत बसून त्या विषयाचं त्या घटनेचं मूल्यांकन करा. तुम्हाला दिसेल की त्याच्यामागे आग्रही भूमिका कोणती आहे, त्याच्यामागे अट्टहास कोणता आहे, त्यामागे हटवाद कोणता आहे. आपल्या घरच्या लेकराचे चॉकलेट खाता खाता दात सडले आणि डॉक्टरने सांगितलं की आत्ता चॉकलेट देऊ नका अन्यथा येणारे दातसुद्धा किडेल, पहिले दुधाचे पडले है का नाही, महिनाभर पोरगं राहिलं, डॉक्टरांचं ऐकलं, डॉक्टरांचा प्रभाव महिनाभर होता, 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, 3 महिने झाले है का नाही, एक दिवस पोराला राहवलं गेलं नाही, मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे, पोट्ट गाडीवरून कुदलं, पाय घासू लागलं, पप्पा मला पाहिजे म्हणजे पाहिजे, 4 लोक तुम्हाला पाहून राहिले, तरी तुमचा विचार सुटेना की याला चॉकलेट दिलं तर डॉक्टर म्हणते की दातं बरोबर येणार नाहीत, पण आजूबाजूच्या 5-50 लोकांनी तुम्हाला काय घेरलं, अरे देऊन द्या ना काय माणसं आहे राव, आणि एक चॉकलेट खाल्ल्यानं कोणता डॉक्टर आहे तो, अशा पद्धतीचे चिथावण्या देणारे लोक. आणि पोरानं तुम्हाला बळी पाडलं राव 50 रुपयाचं चॉकलेट घेण्यासाठी, म्हणजे आपल्या हटवादासाठी सैद्धांतिक आणि मेडिकलचे नियमसुद्धा तोडलेत आपण. म्हणजे लहानसं पोरगं तुमच्या छातीवर बसलं, आता याला बालहट्ट म्हणतो आपण, समजलं का नाही. बालहट्ट साधूहट्ट हे 2 मोठे खतरनाक. आता साधू तसे राहिले नाही, साधू तर बस पुरा एकदम गच्चीच पकडणारे झाले, म्हणून साधू बिदूकडे जाऊ नका बरं है, पण बालहट्ट अजूनही त्याच पद्धतीचं आहे, त्याच्या पुढं अच्छ का झुकलेले आहेत लोक. तुमच्या मूल्याचं, त्याच्यानंतर मेडिकलच्या मूल्याचं या घटनेमध्ये बालहट्ट पुरवण्याच्या स्थितीमध्ये आपण उल्लंघन करतो. तर या ठिकाणी एका एंडवर तुमची जी मानसिकता होती ती ड्रास्टिकली विदिन अ सेकंड दुसऱ्या एंडवर पोहोचली, याला आपण व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी म्हणत नाही. याच्या पहिले सांगितलं की कोणतंही कृत्य हे पूर्णपणे अनैतिक किंवा कोणतंही कृत्य पूर्णपणे अनैतिक असू शकत नाही, समजलं का नाही. म्हणून पहिल्यांदा या पेपरचा अभ्यास करत असताना हे डोक्यामध्ये घुसून ठेवा की जे तुमच्या पुढे येत असेल तर किती केस स्टडी आहे ते सिच्युएशनल आहे, ते सिच्युएशनल आहे, ते सिच्युएशन क्रिएट झालेलं आहे. यू आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर वेंडीज, तुम्ही त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही, समजलं का नाही. म्हणून
कृष्णाचं वचन आहे की जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा ही होगा। तुमच्या मूल्यानं जग चालते है ना। तुम्ही म्हटलं की नाही मी शाकाहारी आहे, है मांसाहारी, म्हणून तू खाय पालकाची भाजी, मला त्याची गरज नाही। पण तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या ना मोहल्ल्यामध्ये बिलकुल 47 घेऊन निघाले आणि लोकांच्या किचनमध्ये जाऊन पाहून राहिले की कोणाच्या घरात मटन शिजलं, कुठं चिकन शिजलं, काय कराय। आणि जिथं चिकन शिजलं असेल त्यातल्या 2-4 जणांनी गोळी मारली। सारा विचित्र कारभार आहे का नाही। म्हणजे जे मूल्य तुम्हाला असं वाटतं की हे जगातलं सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम मूल्य आहे आणि त्याचं प्रत्येकाने पालन करावं, या भावनेतून ही मूल्य तटस्थता काय करते, या भावनेतून ही मूल्य तटस्थतेची मानसिकता जी तुमची आहे, ही प्रेरणा तुम्हाला त्या मूल्य तटस्थतेपासून वंचित करते। आणि म्हणून जिहादी प्रवृत्तीचा जर माणूस असेल, धर्म कोणताही असू दे, जिहाद म्हणजे फक्त इस्लामच्या संदर्भात नाही बोलत आहे मी, वास्तविक जिहादचा अर्थ होता आपल्या अंदरच्या सैतानाशी काय करणे, झगडणे। कारण मी जसं म्हटलं की पूर्णत्व कोणताही माणूस चांगला किंवा पूर्णत्व कोणताही माणूस वाईट नाही, तर प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये रावणानं राम दोन्ही आहे, बरोबर आहे का नाही। सवाल हा नाही आहे, है ना, की रावणानी सॉरी रामाने रावणाला हरवलं की नाही। प्रश्न काय आहे की अंदरच्या रावणाशी रामाने कसा संघर्ष केला, कळतंय का नाही। हारलं किंवा जिंकलं कोण हा नंतरचा भाग आहे, तो या सब्जेक्टचा मूल्यांकनाचा विषय नाही। पण रावणाला हरवत असताना रामाने किती संघर्ष केला हा या विषयाचा आहे सर्वात महत्त्वाचा काय, मध्यवर्ती भाग आहे, कळतंय ना। हो नाही का नाही। मूल्याच्या आधारावर तटस्थ तुम्ही तेव्हा होऊ शकाल की रावणाला हरवत असताना रामाने संघर्ष कसा केला। रावण हारला की राम जिंकला विषय या सब्जेक्टसाठी नाही आहे, म्हणून ती केस स्टडी दिलेली आहे। पण आतापर्यंत जेवढ्या मी सिच्युएशन्स दिल्या तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तोच विचार केलेला आहे की रावण हारला की जिंकला, है ना। म्हणजे आपल्याला पटकन हो आणि जिंकला की नाही हे उत्तर देऊन मोकळं व्हायचंय, पण हे सिच्युएशन जे आहे हे तुम्हाला मोकळं होऊ देत नाही। समजलंय का नाही। हारला की जिंकला प्रश्न या सब्जेक्टसाठी महत्त्वाचा नाही, तर मी म्हटलं की रावणाशी संघर्ष करत असतानाच प्रतिफल आहे काय, रावण हारला। ना 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 ना, एक गोष्ट लक्षात घ्या, रावण हारला ना रामायणामध्ये आणि राम जिंकले, परंतु रावणापर्यंत पोहोचण्यासाठी रामाला किती संघर्ष करावा लागला हा महत्त्वाचा विषय आहे। दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता पुतळे बांधून, परंतु या घटनेचं कोणीही उल्लेखन करत नाही की राम लंकेपर्यंत कसे पोहोचले, है का नाही। तुम्ही डायरेक्ट बाण मारता रावणाला ओढून टाकता, म्हणून म्हटलं या विषयाची दुविधा ही आहे की राम हारला का जिंकला, रावण हारला का जिंकला, तो प्रश्न नाही। रावणाला हरवण्यासाठी रामाने संघर्ष किती केला, तर मूल्य तटस्थ होण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पर्सनॅलिटीला मोल्ड करावं लागेल ना। आतापर्यंत जेवढं तुमचं वय आहे, जे तुम्ही संस्कार भोगले, है का नाही, हे शिकण्यासाठी, म्हणून म्हटलं की व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी जर तुमच्यामध्ये नाही आहे तर तुम्ही या विषयामध्ये प्रवेश करू शकत नाही। तुम्ही जर म्हटलं की मी जे मूल्य मानतो तेच उत्तम आणि तेच अंतिम, तर तुम्ही नवीन काही शिकू शकत नाही। आपल्याला हारला रावण की जिंकला राम हे महत्त्वाचं नाही आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की रावणाला मारण्यासाठी आतमधल्या, आणि व्यक्तिगत पातळीवर जर याचा उल्लेख करतो म्हटलं मी, तर आतमध्ये जो रावण बसलेला आहे त्याला मारण्यासाठी आपल्याला किती संघर्ष करावा लागला, म्हणजे या न्यूट्रॅलिटीपर्यंत येण्यासाठी तुम्हाला किती स्ट्रगल करावा लागेल। पहिल्यांदा तुमचे संस्कार तुम्हाला ज्या मुळीत काढावे लागतील, तुम्ही ज्या सिद्धांतांना यथोचित मानत होते आत्तापर्यंत त्या सिद्धांतावर तुम्हाला पुनर्विचार करावा लागेल। ते या केस स्टडीच्या आता तुम्हाला आधारावर काय करावं लागणार, कसून घ्यावं लागणार।
आणि त्यातून जे एक्सपेक्टेड रिझल्ट निघाले किंवा निघतील तर ते तुम्हाला ग्राह्य मानून ती परिस्थिती यथोचित मानावं लागणार। आताच मी बोललो की नवीन आणि जुन्या पिढीचा संघर्ष कोणत्या कारणांनी होतो, तर हेच त्याचं कारण आहे। जुनी पिढी रिजिड झालेली आहे, ते आपल्या मूल्यापासून हटण्यासाठी तयार नाही, समजलं काय। आणि नवीन पिढी त्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक आहे ज्या ठिकाणी जुनी पिढी आहे, कळतंय का नाही। काँग्रेस पक्षातला संघर्ष कोण्या गोष्टीसाठी आहे, है ना, जास्त गोष्टीसाठी आहे। इतिहासामध्ये सुद्धा तेच होतं, टिळकांसारखं नेतृत्व 1920 कोलॅप्स झालं काहीही न करता। इतिहासामध्ये सर्वात जास्त नुकसान जर झालं असेल तर लोकमान्य टिळकांचं झालं। 1905 विभाजनानंतर ॲक्टिव्ह झाले, 1906 बंगाल आणि तुम्हाला 1905 बंगाल विभाजन होतं, 1906 काय होते आधुनिक भारताचं इतिहास शिकले तुम्ही, 1906 काय झालं, याच वादावरून काँग्रेसमध्ये फूट पडली, गरम दल आणि नरम दल, जहाल पक्ष मवाळ पक्ष। 1907 सुरत अधिवेशन होतं, ज्या ठिकाणी अध्यक्षपद है ना आणि अध्यक्षपदाची निवडणूक लढतात टिळक, परंतु जहाल पक्षाचे लोक जे आहे या अधिवेशनामध्ये काय करतील, आतंक घालतील, आणि म्हणून वरिष्ठ नेतृत्वानं काय केलं होतं, ब्रिटिशांशी हातमिळवणी केली होती, समजलं का नाही, की हे जवान पोट्टे जे काँग्रेसचे सध्या सदस्य झालेले आहे ना, याच्या अंगात जरा जास्त मस्ती दाटलेली आहे, येणं जर जास्त नाटकं केले ना अधिवेशनामध्ये चांगले चोपायचे यांना। हे अभयदान ब्रिटिशांना कोणी दिलं होतं, वरिष्ठ काँग्रेसी नेतृत्वाने। यानंतरच टिळकांना मंडालेमध्ये टाकलं गेलं जेलमध्ये, है ना, त्याच्यानंतर डायरेक्ट तिथून मग त्यांचं काय झाला, मृत्यू होतो 1915 जेव्हा गांधी उदय होते। या ठिकाणी टिळक युगाचा काय झाला, अंत। म्हणजे या माणसाचे 15-20 उमेदीचे जे आहे या रिजिडिटीमुळे काय झाले, खराब झाले, याला आपण मूल्य तटस्थता म्हटलं नाही। बघा इतिहासामध्ये सुद्धा हिटलरची पण कहाणी सांगितली मी, टिळकांची पण कहाणी सांगितली, समजलं का नाही। आपलंच मूल्य खरं आणि आपण म्हणतो तेच खरं, यामुळं एक युग अस्त झालं। आणि म्हणून जेव्हा गांधी उदय झाला आणि गांधी 1915 देशामध्ये येतात ना, ते काँग्रेसचे सदस्य कधी झाले, झाले होते का, गांधीजी काँग्रेसचे सदस्य कधीच नाही झाले, कारण त्यांना आधीचा इतिहास माहीत होता, यांचा टिळक झाला असता अन्यथा, है ना, बाबालाही हुशार होते, एकटेच फिरायचे। झाला इतिहास आपला समाप्त, है मूल्य रिजिडिटी किंवा मूल्य याला काय म्हणतो आपण, तटस्थता नसेल तर इतिहासही सुद्धा याची उदाहरणं प्रस्तुत करतो की या मूल्य तटस्थतेशिवाय कोणताही समाज सामाजिक स्वरूपात आर्थिक स्वरूपात स्थिर असू शकत, आणि कोणत्याही घटनेचं मूल्यांकन करत असताना तुम्ही तटस्थ राहून, म्हणजे तुमचा इकडे पण झुकाव नाही इकडे पण झुकाव नाही, नॉट अ पॉझिटिव्ह नॉट अ निगेटिव्ह, तुम्ही फक्त पाहताय घटनाक्रमाला आणि त्या अनुषंगाने मॉरल एथिक्स इंटिग्रिटीचे जे सिद्धांत आहे त्या सैद्धांतिक पैलूवर त्या घटनाक्रमाला त्या घटनेला कसता, आणि ही कसण्याच्या प्रवृत्तीतनं जो रिझल्ट निर्माण होतो याला म्हणतो आपण तटस्थ राहून केलं गेलेलं मूल्यांकन। म्हणून विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करत असताना आपले जे काही मूल्य आहे ना ते क्लासच्या बाहेर ठेवायचेत, जोपर्यंत जितका ड्युरेशन या क्लासचा चालेल, कळतंय, क्लिअर झालं। पहिला गुणधर्म, पहिला अप्रोच कोणता, व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी। दुसरं, याचाच दुसरा अप्रोच आहे, याचाच विस्तार आहे, तो काही सेपरेट नाही पण तरी लिहून घ्या, याला म्हणतो आपण सेकंड मूल्य आहे, सॉरी सेकंड अप्रोच आहे, इट्स कॉल्ड ॲज अ रिझनिंग माइंड। काय म्हटलं, रिझनिंग माइंड, याला काय म्हटलं जातं, तार्किक बुद्धी, तार्किक बुद्धी।
इट्स अन रिझनिंग माइंड. आता सीसॅट देत असताना किंवा अन्यही पेपर्स तुम्ही देत आहे ना, तर त्यामध्ये रिझनिंगचा पेपर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड समजलं का नाही, या सिलेबसमध्ये सुद्धा ॲप्टिट्यूड शब्द दिलेला आहे आणि ॲटिट्यूड पण शब्द दिलेला आहे. दोन्ही शब्द पीचा डिफरन्स आहे फक्त. तर तो जेव्हा आपण उद्या सिलेबस मी डिफाईन करणार आता टॉपिक वाईज, तर तेव्हा त्याची पुन्हासुद्धा त्या ठिकाणी डेफिनेशन करून देईल. परंतु अप्रोचची जेव्हा चर्चा सुरू आहे तर या ठिकाणी मला तरी असं वाटते की या रिझनिंग माइंडशी तुम्ही परिचित आहे, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अनेक प्रकारच्या एक्झाम्स देत आहे. हा फरक आहे बेसिकली मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये. आणि आपल्याला रिझनिंगचे क्वेश्चन्स विचारले जातात, मॅथमॅटिक्सचे नव्हे. तर एक बेसिक है ना, आता जे मी मूल्य तटस्थता म्हटलं त्याचाच तार्किक अर्थ असा आहे की सैद्धांतिक आणि तार्किक आधारावर, सैद्धांतिक आणि तार्किक, थेरॉटिकल अँड लॉजिकल, दोन प्रकारचं रिझनिंग असतं. एक थेरॉटिकल ज्याला आपण ॲल्जेब्रिक रिझनिंग म्हणतो आणि दुसरा जे आहे थेरॉटिकल, आपलं तुम्हाला काय लॉजिकल, लॉजिकच्या आधारावर. 90% पोर्शन सीसॅटमधला तो लॉजिकच्या आधारावर असलेल्या रिझनिंगशी आहे संबंधित. मॅथमॅटिकल अस्पेक्ट त्याचा फार कमी आहे. थेरॉटिकलच पार्ट आपण फक्त अल्जेब्रिक घेतो, बाकी सगळा सगळा पार्ट लॉजिकल घेतो. समजलं का नाही? तर एक तार्किक बुद्धी असली पाहिजे. तर्काच्या कसोटीवर कसून तुमच्या सभोवताली घटणाऱ्या घटनांचा तुम्हाला जे आहे काय झालं पाहिजे, तटस्थतेच्या आधारावर तार्किक बुद्धीचा वापर करून एक यथोचित निष्कर्ष घटनेचा काय काढता आला पाहिजे, काढता आला पाहिजे ॲज अ रिझल्ट, ॲज अ रिझल्ट. समजलं का? आणि हेच तार्किक बुद्धी परीक्षणाचं काय आहे, सिलेबस जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की या पेपरमध्ये उमेदवाराची ससोटी, ससोटी ससोटीसाठी शब्द कोणता वापरलेला आहे इंग्रजी यामध्ये सांगा मला तुम्ही थोडंफार. इंग्लिश वर्जन आहे का तुमच्याकडे सिलेबसचं? नाही आहे. हा इंटिग्रिटी. एक 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 मिनिट, एक मिनिट दाखवा थोडं. ओहो सॉरी, वरती वरती दिलेलं ना, दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड. नाही 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 नाही, ससोटी हा मराठी शब्द आहे, त्याच्यामध्ये लिहून घ्या वाटलं असतं, ज्याला आपण काय म्हणतो ॲटिट्यूड. आणि सार्वजनिक जीवनातील अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटिंग इन इंटिग्रिटी प्रोबिटी इन पब्लिक लाईफ हिज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. काय लिहिलेलो? प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. लोक या ज्या लाईनी दिलेल्या आहेत ना त्याच्यावर लक्षच देत नाही राव. आणि काल आणि आजची दोन दोन तासाची क्लास जी आहे ना ती फक्त या वरच्या लाईनीवर आहे सुरू. समजलं आहे का? है प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच मी या ठिकाणी काय करतोय, हा दुसरा अप्रोच मी सांगितला तुम्हाला. पहिला अप्रोच व्हॅल्यू न्यूट्रलिटी आहे, दुसरा अप्रोच काय आहे, लॉजिकल है ना किंवा तार्किक बुद्धी, यालाच काय म्हटलं आपण रिझनिंग माइंड. पहिले समजून तर घ्या पेपरमध्ये काय एक्सपेक्टेड आहे, है आणि उद्या मी सांगेल अजून पुन्हा जेव्हा सिलेबस डिस्कस करू ना तेव्हा प्रत्येक शब्द मी या ठिकाणी पुन्हा अजून रिपीट करेल अकॉर्डिंग टू द सिलेबस. आणि खरोखर याचा अर्थ काय होतो मग त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. है दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच. काय विचारलं? ॲटिट्यूड अँड अप्रोच, म्हणजे अर्धा पेपर ॲटिट्यूडचा अर्धा पेपर अप्रोचचा. पाच अप्रोच मी या ठिकाणी सांगेल म्हणजे अप्रोचवाला पार्ट काय झाला है आणि ॲटिट्यूडवाला पार्ट पुरा सिलेबस आहे. झाला आपले दोन शब्द काय झाले. आयोगाचा दिलेला निर्देश जर तुम्ही पालन नसान करत है सध्या कलेक्टर कमिशनर झाल्याच्या नंतर मग तुम्ही तुमचे आदेश पारित करा ना, कोण रोखलं आहे तुम्हाला.
म्हणजे यू आर डिसऑनेस्ट, म्हणजे संवैधानिक बॉडीनी जो आदेश दिलेला आहे त्याचे अर्थ लावण्याची जर तुम्हाला अक्कल नसेल, तर तुम्हाला सिलेक्शन दिलं जावं की ना दिलं जावं हे तुमचं तुम्ही ठरवा. हे एक्सपेक्टेशन जर तुमचे पूर्ण होत असेल तुमच्या पर्सनॅलिटीच्या बिहेवियरच्या तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून ते प्रस्तुत होत असेल एक्झामिनरला, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवा. तर तुमच्या लिखाणातून तुम्हीच आदेश पारित करून राहिलेले आहे हे असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं. म्हणून मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की जे केस स्टडी आहे त्याला प्रमाण मानून तुम्ही काय करा, अगर मगर जर तरचा विषय या ठिकाणी नाही आहे, कारण हे लाईन लक्षात ठेवायची. तुम्हाला काय या वरच्या लाईन जो माणूस तुम्हाला समजून देत असेल तोच खरा क्लास आणि तोच खरा टीचर. ते बाकी जेवढे ढकोसले सध्या सुरू आहे ना काही कामाचं नाही आपल्या. हा बेसिक्स आणि डिफरन्स तुम्ही विचारा ॲटिट्यूड अँड अप्रोच. म्हणून कालची क्लास आपण इंट्रोडक्शन घेतलं, आजची क्लास केवळ अप्रोचवर आधारित आहे. उद्या जेव्हा मी सिलॅबस पुन्हा डिस्कस करेल आणि तर त्या दिवशी काय होणार है ना, त्या दिवशी ॲटिट्यूड हा जो शब्द आहे त्याची क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला देईल. आणि 8 टॉपिक सिलॅबसचे एक्सप्लेन केल्याच्या नंतर हा ॲटिट्यूड क्लिअर होऊन जातो. त्याच्याबद्दलही मी बऱ्याचशा 2-4 क्लासेस लावणार तुमचे, टेन्शन घेऊ नका. है तर कालपासून फक्त या विषयावर वरती ज्या 4 लाईनी दिलेल्या आहेत त्याच्याचबद्दल चर्चा करतो मी. पुढे काय दिलेलं आहे, ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटिंग टू इंटेग्रिटी प्रोबिटी इन पब्लिक लाईफ. प्रोबिटी इन पब्लिक लाईफ आताच बोललो, 100% गुड नाही 100% बॅड नाही. बॅड माणूस काय होऊ शकतो, गुड होऊ शकतो. अंगुलीमालचा जर गौतम बुद्धाचा शिष्य होऊ शकतो, अंगुलीमाल डाकूचा है ना बुद्ध शिष्य होऊ शकतो, म्हणजे काही होऊ शकतं समाजात. 199 मर्डर ज्या माणसानं केला आणि ज्यांना मारलं त्यांच्या बोटाची माळा करून जो माणूस फिरत होता समाजामध्ये, गौतम बुद्धाला पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये मनपरिवर्तन झालं आणि तो बुद्ध शिष्य झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला. नुसतं बुद्ध धर्मामध्येच किंवा बौद्धाच्या संदर्भातच ही गोष्ट सत्य आहे असं नव्हे, है का नाही. म्हणजे काय होऊ शकतं, प्रोबिटीचा अर्थ काय, संभावना. तरी संभावना नाकारता येत नाही, याला म्हटलं जातं प्रोबिटी इन पब्लिक लाईफ, हिज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. तर रिसेप्शनिस्ट आणि फौजीचं एक्झाम्पल मी दिलं की प्रॉब्लेम सॉल्व करण्याची तुमची जी काय आहे या ठिकाणी, हिज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच अँड डिसिजन मेकिंग टू व्हेरियस इश्यूज अँड कन्फ्लिक्ट फेस बाय हिम. कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. हे सर्व करत असताना मी आताच बोललो, राम जिंकला की रावण हारला मुख्य मुद्दा हा नाही, रावणाशी रामाने संघर्ष कसा केला हा आपल्या चिंतनाचा विषय आहे. या 4 लाईनमध्ये जबरदस्त आणि पुरा वर्षभरी बोलू शकतो आपण या 4 लाईनवर, पण तितक्याची तेवढ्या विस्तारात जाण्याची गरज नाही आपल्याला. जे विस्तारपूर्वक समजून द्यायचं आहे ते समजून देतो सगळी, कळलं का नाही. तर हे या अनुषंगाने या तार्किक बुद्धी कशासाठी पाहिजे, ठीक आहे. कन्फ्लिक्ट फेस बाय हिम इन डिसिजन अँड सॉरी डीलिंग विथ सोसायटी. Questions may utilize the case study approach to determine this aspect. The following broad areas will be covered. आणि त्याच्यानंतर मग 8 टॉपिक आहे. त्याच्यातला एक एक शब्द कालपासून तर आजपर्यंत मी समजून दिलेला आहे. कालचा रिझल्ट 3 मुद्द्यामध्ये आपण काढला होता जो आल्या आणि नंतर आपण अर्धा पाऊण तास चर्चेला, त्यानंतर अप्रोच हा जो सेकंड अस्पेक्ट होता त्याची चर्चा आपण सध्या. आता झालं कंपोजिट, या वरच्या लाईनची संपूर्ण डिफिनेशन आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, सिलॅबसच्या दृष्टिकोनातून, अध्ययन शैलीच्या दृष्टिकोनातून,
तुम्ही या पेपरचा अभ्यास करत असताना तुमचं माइंड सेट कोणत्या पद्धतीचं असला पाहिजे या दृष्टिकोनाने आणि तुमची लेखनशैली विकसित करत असताना या सर्वांचा एकत्रीकृत वापर कसा करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्विंग डिसिजन मेकिंग यामध्ये बिलकुल कॉन्क्रीट डिसिजन आणि तुम्ही कसं घेऊ शकाल की जे इतरांपासून तुम्हाला काय करतं अलग करतं. तर हे दुसरा अप्रोच आहे ज्याला म्हणतो आपण रिझनिंग माइंड. कळलं ना है का नाही? काय प्रॉब्लेम आहे त्यात कोणाला? पहिल्यालाच काउंटर करतं हे. व्हॅल्यू न्यूट्रॅलिटीलाच काय करतं? माझंच मूल्य उच्च आहे. आता याच्यासाठी तुम्हाला लोकांना तार्किकदृष्ट्या पटवून द्यावं लागेल ना की शाकाहार उत्तम का जगातला आहे का नाही? तुम्ही म्हणा नरेंद्र मोदी म्हणतात म्हणून. अरे यार है नरेंद्र मोदी तर अन्य काही काही म्हणतात. तर दुसऱ्या माणसाने म्हटलं म्हणून तुम्ही ऐकलं है का नाही? आणि त्याच्यावर आपलं काय केलेलं आहे? आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या आधारावर लोक आपले मतं काय करतात रं समोरच्याच्या मतालाच आपलं मत म्हणून विकतात. आणि या माध्यमातून समाजामध्ये अनेक अन्नागोंदी आणि माजलेली आहे. म्हणला का नाही? सरतंस जुदावाला जो कन्सेप्ट आला होता आपल्या अमरावतीतली घटना त्याच्यासाठी काय ते नंतर उघडकीस आलं. आणि हा जो एक इंटरनल अंडर करंट सुरू आहे समाजामध्ये की आपण सोशल मीडियावर वाचतो आणि ते आपल्या तर्काच्या बुद्धीच्या कसोटीवर त्याला कसत नाही आणि तेच वाचतो म्हणून आपण समोरच्याला फॉरवर्ड करतो. समजा का नाही? मोबाईल जरी आले तरी समजा जे आहे टेलिकॉम लिटरसीचा या समाजामध्ये भयंकर अभाव आहे. समजा का नाही? याला काय म्हटलं होतं? टेलिकॉम लिटरसी. हा सुद्धा साक्षरतेचा एक विषय आहे. तर तुमच्या आचरणाची प्रक्रिया कशी असली पाहिजे? कोणते टेक्स्ट मॅसेज कोणते मॅसेजेस फॉरवर्ड करायला पाहिजे कोणते नाही करायला पाहिजे याची जोपर्यंत तुम्हाला जे आहे ॲज अ सिव्हिलियन या नात्यानं जानकारी नाही आणि जर या पद्धतीचं आचरण दुसऱ्यांच्यासाठी जीव घेणं ठरत असेल तर या देशातनं मोबाईल वापरणाऱ्यांनी काय करायला पाहिजे? सर्वात आधी कम्युनिकेशन कॉलेजमध्ये स्कूलमध्ये ॲडमिशन करायला पाहिजे. जे सकाळी सकाळी सुविचार टाकतात लोक एकमेकांना एकही सण त्याच्यानुसार वागत नाही. काल बोललो तुम्ही है ना? फक्त कशासाठी पण सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे समोरचा किती नालायक आहे ते आहे का नाही? सकाळी उठण्याचे फायदे है ना? तो स्वतःच 10 वाजता उठतोय गादीत बसल्या बसल्या दिलं पाठून. हे जे करतोय आपण हे समाजामध्ये कशा पद्धतीचं प्रदूषण निर्माण करेल याची जाणीव जर आपल्याला नाही है इथे हे तार्किक बुद्धी रिझनिंग माइंड काय झालं? अतार्किक बुद्धी झाली. हे असेच तर सगळेचे सगळे मग काय होतात? विद्रोह. किंवा तुम्ही पाहिलं असेल मागच्या अनेक काळामध्ये हे सगळं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा कर्फ्यू लागला होता माहिती आहे तुम्हाला है? त्रिपुरामध्ये मस्जिद जाळली तिथल्या सरकारनं क्लॅरिफिकेशन दिलं की असं काहीच नाही झालं पण तोपर्यंत आमच्या गावात जेवढं नुकसान होऊन जायला पाहिजे तेवढं होऊन गेलं. लोकांची दुकानं फोडलीत तुम्ही 4 दिवस कर्फ्यू लावला तुम्ही वर्किंग पॉप्युलेशनला घरात बांधून ठेवलं तुम्ही है ना? हे इमॅजिन करा आग कुठं लागली धुवा कुठं निघाला हे एवढं व्हायरल. चांगल्या गोष्टी व्हायरल नाही करणार तुम्ही. म्हणून म्हटलं इट्स अन ॲब्सेन्सी ऑफ कम्युनिकेशन लिटरसी. आणि ज्यांच्या हातात हे टेक्नॉलॉजी आहे ना शेवटी कसं आहे टेक्नॉलॉजी काहीही करू शकते परंतु व्यक्तीचा विवेक कारण वापरणारा कोण आहे? हा विवेक जर तुम्ही गमवत असाल आणि तार्किक बुद्धीनं विचार न करता जर या सगळ्या गोष्टी फॉरवर्ड करत असाल तर समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना म्हणजे अशा जर गोष्टी उठत असल्या तर रिस्पॉन्सिबल थोड्याफार अंशाने का होईना तुम्हीसुद्धा तितकेच आहे. कळलं का नाही? म्हणून या पेपरचा स्टडी करत असताना सेकंड अप्रोच हा आहे आपला
की या ठिकाणी तुमचं माइंड रिझनिंग माइंड असलं पाहिजे. ओके, तिसरा अप्रोच या ठिकाणी आहे ज्याला आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग माइंड. बॅलन्सिंग माइंड, व्हॅल्यू न्यूट्रॅलिटीचा संबंध सुद्धा याच्याशीच आहे. बेसिकली जे आहे ना, दोनच मुद्दे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. कारण व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी बॅलन्स माइंड असल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. वस्तुनिष्ठ बुद्धीची संकल्पना जी आहे ती कोणत्याही प्रभावी मूल्य किंवा कोणत्याही दुसऱ्यांच्या मूल्यांच्या प्रभावाशिवाय जर तुम्ही तुमच्या आचरणाचा केंद्रबिंदू काय करणार, बॅलन्सिंग माइंडचा अप्रोच ज्याला संतुलित मस्तिष्क म्हटलं जातं, त्याच्या पहिलेचे जेवढे मी एक्झाम्पल्स दिले हे असंतुलित मस्तिष्क आहे. समजलं का ना, यांच्या डोक्याचा बौद्धिक क्षमतांचा वापर आणि विकास तो असंतुलित स्वरूपाचा झालेला आहे. आणि हे जेवढे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर लोक ॲक्टिव आहे हे अशा पद्धतीनं मानसिकदृष्ट्या बिमार पॉप्युलेशन आहे. एकाकी स्वरूपाचा कोणताही निर्णय हा आजारी मानसिकतेचं काय असतं, उदाहरण आहे. तुम्हाला काय, आणि या जो ऑफिसर मी काले बोललो की तुमची पेन आणि तुमच्या पेनची सही आणि सही एका फाईलवर जर तुम्ही सही मारली लाखो लोकांची जिंदगी बर्बाद करू शकतं. आणि तोच पेन तुमचा जो आहे पॉझिटिव्हली जर तुम्ही वापरत असाल, तुमचं माइंड सेट आहे, तुमचं संतुलित मस्तिष्क आहे, तर हजारो लोकांची जिंदगी तुम्ही काय करू शकता, चांगली पण करू शकता. हे आयोगाला अपेक्षित आहे निवड केल्या जाणाऱ्या अधिकारी वर्गाकडून. आणि त्यामुळे हा पेपर या सिलेबसमध्ये घातलेला आहे. आताच मी अप्रोच तुम्हाला वाचून दाखवला की हा पेपर घालण्याच्या मागे वरची लाईन सातत्यानं लक्षात ठेवा. जितक्यांदा तुम्ही वाचाल तितक्यांदा नवनवीन अर्थ तुम्हाला लागतील. आता गेल्या 2 दिवसापासून आपण या पेपरच्या बाबतीत जे डिस्कशन करतो आहे, आता तुम्ही वाचा खरोखर, आता तुम्हाला समजेल. आणि त्याचे विभिन्न पक्ष तुमच्याशी बोलतील. आता लोक म्हणतात एनसीआरटी वाचलं पाहिजे का, सर वाचलं पाहिजे, पण एनसीआरटी वाचण्याची काही पात्रता आहे ना? एनसीआरटी कशी वाचावी है ना, याचा सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता, तो आहे यूट्यूब चॅनलला, पाहून घ्या की एनसीआरटी केव्हा वाचायची, एनसीआरटी कशी वाचायची. पहिल्यांदा सब्जेक्टमध्ये घुसण्याच्या पहिले सब्जेक्टला एक्झामिन करावं लागतं आणि हे क्लासचं काम असलं पाहिजे. हे क्लासनी शिकवायला पाहिजे, सब्जेक्ट तो कोणी शिकवतो. 4 पुस्तकं मी तुम्हाला सांगून देईन, 2 महिने शिकवण, फीस घेऊन घेईन, मोकळं झालं. पण हा सब्जेक्ट तुमच्या मनात उतरण्यासाठी तुमची काय काय पात्रता लागते हे जर मी नाही सांगू शकलो तर या पेपरचा जो उद्देश आहे तो तुमच्या लिखाणातून कसा परिपूर्ण होणार. आणि जर तो झाला नाही तर तुले मार्क कोण देईन बाबू, आणि मार्क नाही भेटले तर तू काय करशील रे. एवढी तर बुद्धी आहे ना आपल्याला, एवढं तर विचार करू शकतो ना, एवढ्या डोक्यानं हलके नाही आपण. समजलं का नाही, म्हणून कोणती क्लास लावायला पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला कोणता मास्टर शिकवते, कसा शिकवते हे तुम्हाला इंटरनेटवरही समजलं पाहिजे. आता आपण एवढे हलक्या बुद्धीच्या लोक तुम्हाला सांगू शकत नाही मी ना, की म्हणजे अशा अशा लोकांना आपण काय करून राहिलेलो आहे. अरे बापरे, त्याच्यावर अजूनही महिनाभर बोलू शकतो मी, विषय शिकवणार नाही, सिलेबस आहे ना, पाहू मग नंतर काय, महिनाभर तर नुसतं त्याच्यावर घालू शकतो मी. जर मी 4 तास केवळ इंट्रोडक्शन अप्रोचवर घालू शकतो तर 400 तास मी फक्त सिलेबसवर नाही घालू शकत. तर माझ्याकडे बोलायला काही कमी थोडी आहे काय, अजून तर मी 0.5% नाही बोललो या सब्जेक्टच्या, आणि तुम्हाला तितक्याची गरज नाही. पण जेव्हा मी UPSCला जातो ना, हां तेव्हा मग चालते आमचा कार्यक्रम. कारण की तिथं हा विषय नाही आहे की समोरचा माणूस हलक्या डोक्याचा आहे की भारी डोक्याचा. UPSCला आला ना बस आता येऊन जाय, तिथं तुमच्या मनानं नाही चालत क्लास, तिथं तुमच्या माइंडनं क्लास ऑपरेट नाही होत, तिथं माझ्या मनानं क्लास ऑपरेट होत. कारण की बेसिकली हा सब्जेक्ट आणि हा सिलेबस कुठं आलेला आहे, UPSCला. त्या ठिकाणी मला 15 क्लास लागतात काय करताना, फक्त इंट्रोडक्शन करून देताना. त्यामुळे जे आहे तर हे लक्षात ठेवायचं. हा झाला तिसरा अप्रोच.
आणि पहिल्याशीच संबंध यायचा, फक्त मी आस्पेक्ट चेंज केला, कळलं का? यानंतर जे आहे कंटिन्युम अप्रोच म्हटलं जातं. आता वास्तविक पाहता हा शब्द जो आहे पहिल्यांदा तुम्ही ऐकला असेल माझ्या तोंडातून, कंटिन्युम, समजलं का? याला काय म्हणतो आपण? चौथा अप्रोचचं नाव आहे कंटिन्युम, CONTINUM, कंटिन्युम अप्रोच, समजलं का नाही? आता कंटिन्युमचा अर्थ होतो काय व्हायला पाहिजे, यालाच म्हणतो मराठीमध्ये सातत्य, सॉरी सातत्यवादी दृष्टिकोन, सातत्यवादी. आता सातत्य म्हणजे कंटिन्युटी, निरंतरता, सततता, समजलं का नाही? है ना, यालाच काय म्हणतो आपण? कंटिन्युम अप्रोच. म्हणजे हा विषय रीड करत असताना, या विषयाच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमचा अप्रोच जो आहे तो इंटिग्रेटेड असला पाहिजे. म्हणून तिसरा शब्द या सिलेबसमध्ये नाव काय दिलेलं आहे? इंटिग्रिटी. कळलं का नाही? कोणतीही घटना आयसोलेटेड लिहिणे, कॉज अँड इफेक्ट हा जो विषय आहे, या पद्धतीनं या दोन्हींचं मिश्रण या कंटिन्युम अप्रोचमध्ये काय असलं पाहिजे, है ना? तुम्ही अलीकडे वाचलं असेल क्वांटम फिजिक्स, है ना, आणि नॅनो टेक्नॉलॉजी आल्याच्या नंतर जे टेक्नॉलॉजीचे लोक क्लासमध्ये आहे त्यांना फार उचित प्रमाणात चांगल्या पद्धतीने कळू शकतं. तर दोन कन्सेप्ट आलेल्या, नॅनो टेक्नॉलॉजीचा विकास झाल्याच्या नंतर सध्या आपल्या देशामध्ये एवढं याचं रिसर्च नाही, फक्त कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमध्ये या संदर्भात थोडी चर्चा झालेली आहे. नॅनो म्हणजे पदार्थाचा एक दहा अरबवा भाग, म्हणजे माझ्या केसाचा 10 अरबवा भाग राहील, इतक्या वस्तू छोट्या होतील, त्यालाच काय म्हटलं? नॅनो. नॅनोचा अर्थ होतो बवना, म्हणजे 8 फुटाच्या माणसाला 4 फुटाचा माणूस केला आपण, असं समजा तुम्ही, समजा का नाही? आपल्याकडे पूर्वी जे आहे पपईचं झाड असायचं 20 फूट उंच, आहे का नाही? आणि पपई लागायची इतकीशी. त्यानंतर आपण तायवानवरनं तायवान 50 नावाचं बी आणलं, पपईचं झाड एवढंसं, फळ इतकंसं, आणि बी अंदर्य काही नाही, आहे का नाही? म्हणजे लहानसं पोट्ट जाऊन काय करू शकतो, बस ह्या होतील वस्तू, बस 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 त्याच तेच तेच. यालाच आपण म्हटलं काय? क्वांटम मेकॅनिक्स अँड क्वांटम फिजिक्स. आता हे करत असताना ट्रॅडिशनल फिजिक्सचे जेवढे काही कन्सेप्ट आहे ते काय होणार? कोलॅप्स होणार. आणि तो क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्सचा जो सिद्धांत आहे त्याचंच नाव क्वांटिन्युम अप्रोच आहे. भविष्यात ट्रॅडिशनल फिजिक्स खतम होणार. इलेक्ट्रिसिटी, एनर्जी, हे जे तुम्ही वाचून ठेवलेलं आहे ना, हा एम एस सी फिजिक्स झाले. आपल्या देशामध्ये रिसर्चवर सरकार फक्त 2 ते 2.5% यांना भाग खर्च करतो, म्हणून या ठिकाणची एज्युकेशन आणि एज्युकेशन सिस्टम टोटली कोलॅप्स आहे. आणि म्हणून इंजिनिअरिंगची जी अवस्था गेल्या 20 वर्षामध्ये झाली त्याच्या कारणामागे हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. मग मला सांगा, ऋषी सुनक तिथं जाऊन झंडा गाडू शकतो, है त्याच्यानंतर गुगलवर जाऊन CEO, है त्यानंतर पेप्सिकोची तुम्हाला CEO जर इंडियन लोक आहे तर टॅलेंट आहे, बरोबर नाही का? है परंतु त्या टॅलेंटचा वापर, त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ना, त्या पद्धतीच्या पॉसिबिलिटीज क्रिएट करून द्यावं लागतील ना लोकांना. या देशामध्ये नोकरशाहीची मानसिकता त्या गोष्टीमुळे आहे बाबा, की बिझनेसचा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, समजलं का नाही? इझिली, है ना, इज डुईंग बिझनेस आणलं तुम्ही किती लोकांना, है ना, मग हे लोक गेले का नाही तिथं इज डुईंग बिझनेस करायला? स्टार्टअप आणलं तुम्ही, तर बेसिकली फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर नाही, बेसिकली याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम नाही, तुमचं नॉलेज जगाच्या नॉलेजसोबत अपडेट नाही कंटेम्पररी लेवलवर. आता आपण थोडंफार याच्यात वाचतो म्हणून आम्हाला थोडंफार नॅनो टेक्नॉलॉजी माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. आता जे लोक एकदम याच्याशी त्यांचा काही संबंध नाही त्याला नॅनो टेक्नॉलॉजी काय घेऊन देईन, हो का नाही?
तर या क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्सनी जे आहे ना पुढे असं असं होणार आहे या नॅनो टेक्नॉलॉजीमुळं की पैदा झाल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये चिप्स असतील, जेवण करण्याची तुम्हाला गरज नाही, त्याच्यामध्ये फोटो आहे ना तुम्हाला काय हो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन मिनरल्स या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे ॲडल्ट झालेल्या आहे. जेव्हा तुमच्या बॉडीनं म्हटलं बाबा मला व्हिटॅमिन पाहिजे, गपकन त्याच्यातून रस काय होत जाईल निघत जाईल, डकार दिली तुम्ही पोट भरलं. तू म्हणता ना 30 वर्षाच्या नंतर काय होणार, पाणी समाप्त होणार, जेवायला भेटणार, आय चिंता नको करू बाबू, बिलकुल नाही करायचं. मी आम्हाला आठवून देणार आता एक कुठला तरी तो इन्स्ट्रुमेंट्स आहे त्या नावाचा, तुम्हाला जर माहीत असेल किंवा मी जेव्हा आठवण होईल मला तेव्हा सांगेल. त्याला बायो ऑर्ग असं काहीतरी नाव दिलेलं आहे. पैदा झाल्याबरोबर त्या चीप टाकून दिल्या जातील. आता हे कशाने पॉसिबल झालं? नॅनो टेक्नॉलॉजीमुळे. तर क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम फिजिक्सचा सिद्धांत विकसित झाल्याच्या नंतर मटेरियलिस्टिक फिजिक्स किंवा ट्रॅडिशनल फिजिक्सचा कन्सेप्ट समाप्त झालेला आहे. आणि याच्यासाठी कोणता दृष्टिकोन आहे? सातत्यवाद. आता या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना जेव्हा आपण केस स्टडीज किंवा थेरॉटिकल विषयाची चर्चा करतो तर या ठिकाणी अप्रोच जो आहे तो इंटिग्रेटेड असला पाहिजे, आणि म्हणून इंटिग्रिटी शब्द या ठिकाणी तुम्हाला टाकलेला आहे. हा शब्द जाणून घेण्याच्या पहिले एक अजून अप्रोच आहे ज्याला डायकोटॉमी म्हणतात. काय म्हणतात? डायकोटॉमी. आणि हे दोन्ही शब्द को रिलेटेड आहे. वास्तविक पाहता चार अप्रोचने या विषयाचा अभ्यास करता येऊ शकतो, परंतु या ठिकाणी याला काय म्हणतो आपण? डायकोटॉमी. इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट येते ज्याला काय म्हटलं जातो? द्वैतता, द्वैतता वादी दृष्टिकोन, द्वैततावादी. परंतु हा थोडासा घातक दृष्टिकोन आहे ना. जसं मी म्हटलं व्हॉट इज द बॅड, व्हॉट इज द गुड, है का ना. या ठिकाणी तुमच्या मूल्याला जे रुचेल किंवा पचेल ते गुड आहे, मग ते समोरच्याच्या मूल्यांना रुचो किंवा न पचो. या ठिकाणी व्यक्तिगत विचार हा जो आहे हावी होतो. आणि सगळ्या विषयाची जेवढे काही चार अप्रोचेस आपण सांगितले ना त्याच्यातून हा प्रॉब्लेम सॉल्विंगवाला विषय आहे जो आता मी वाचून दाखवला तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग, या द्वंद्वामध्ये काय होतो? माणूस फसतो. आणि या ठिकाणी वरचा जो आहे की या पेपरमध्ये उमेदवाराची सचोटी, कसोटी आणि सचोटी या दोनमध्ये फरक आहे. एस अँड ॲबिलिटी ऑफ काय म्हटलं त्याला? कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी, ॲबिलिटी ऑफ क्रिटिकल ॲप्टिट्यूडिनल कपॅसिटी ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे चारही दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही या ठिकाणी याल तर तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्हॅल्यू न्यूट्रॅलिटीचं मूल्य जे आहे ते अबाधित ठेवून डायकोटॉमीच्या विरोधात काय करायचं आहे. आता सध्या आपला विजन असंच आहे, एकतर हे चांगलं नाही तर हे चांगलं, है ना. मी समोसानी खाणार है ना कारण त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढतं, है ना. पण मी है ना पण पेटीस खाणार, झालं का नाही? क्वेश्चन तोच आहे. तर व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी जर या ठिकाणी तुम्हाला आणून पोहोचत असेल तर व्हॅल्यू न्यूट्रॅलिटीपासून सुरू केलेला एक चिंतनात्मक दृष्टिकोन या ठिकाणी येऊन समाप्त होतो. मग आपण तेव्हा निष्कर्षावर पोहोचतो की रावण हारला की राम जिंकला हा महत्त्वाचा मुद्दा नाही आपल्यासाठी, कारण त्या ठिकाणी तुम्हाला एकांगी दृष्टिकोनाने विचार करता येणार नाही. राम हारला हे तुम्ही म्हणू शकत नाही, हे स्वामी राम जिंकला हे म्हणू शकत नाही, रावण हारला हे सुद्धा म्हणू शकत नाही. परंतु जो कोणी हारला किंवा जिंकला तर हारणाऱ्यापर्यंत रामाचा संघर्ष कोणत्या स्वरूपाचा होता हा एक अलग स्ट्रीम या विषयामधनं निघतो. म्हणून आपला अप्रोच काय या ठिकाणी येऊन थांबतो आणि सुरुवात होते व्हॅल्यू न्यूट्रॅलिटीपासून. व्हॅल्यू न्यूट्रॅलिटीपासून सुरू केल्याच्या नंतर डायकोटॉमीपर्यंत येताना आपल्या हे लक्षात येतं की जेवढ्या डोक्याचा खगाना आपण केलेला आहे त्याचं उत्तर आहे शून्य, है ना.
कारण अंतिमत एथिक्स मॉरालिटीच्या जगतामध्ये सर्टेनिटी नावाची गोष्ट नाही, कारण जो निष्कर्ष तुम्ही काढणार एवढं केल्याच्या नंतर तो निष्कर्ष उद्या सर्टेन राहील याची गॅरंटी. तर अनसर्टेनिटी इज ऑलवेज कॅरेक्टर इन एथिक्स इंटिग्रिटी अँड मॉरालिटी. सवाल काय आहे? म्हणून मजा आहे हा विषय, कारण उद्याचा दिवस अजून नवीन आहे. ज्या ठिकाणी आज निष्कर्ष मी सोडला, रात्रभरात स्वप्न आलो तुम्हाला की ज्या विषयावर आपण चिंतन केलं होतं साला तिसरा बिंदू निघाला. सकाळीच येऊन तुम्ही पुन्हा सर तुम्ही इथं म्हटलं होतं मॉरल एथिक्स इंटिग्रिटी इज अनसर्टेन सब्जेक्ट, सांगा मग आता. म्हणून हा विषय रोज जिवंतता निर्माण करतो. हे काही इतिहास नाही आहे मुर्द्यांचा की वाचत बसा. या ठिकाणी रोज माणूस नवा होतो, रोज. कशामध्ये? कारण मी तर म्हणतो पूर्ण इतिहास बंद करायला पाहिजे. समजलं का नाही? गेल्या 70 वर्षामध्ये एकाच विषयाचं प्रबळता माजली देशामध्ये, आणि याच विषयामुळं या देशाचं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता प्रसंग मी सांगू शकत नाही, कारण की सार्वजनिक ठिकाणी बोलतो आहे. वैयक्तिक ज्या दिवशी सुरू होईल ना, त्या दिवशी बोलेल मी, कारण की माहोल जरा ठीक नाही आहे. हो लागा नाही, त्याच्यामुळे उद्या ही क्लास राहिली नाही राहिली तुम्हीच म्हणाल उद्या. सर तुम्हीच तर काल सांगत होता अनसर्टेनिटी आहे, बिल्डिंग पाडली लोकांनी, ऐक नाही ही गोष्ट नाही झाली पाहिजे, आणि आपल्याला उद्या बसायचं आहे पुन्हा या ठिकाणी. त्यामुळे काही गोष्टी स्पष्टता या ना या विषयामध्ये सार्वजनिक टी व्हीवर नाही बोलतायत. समजलं का नाही? हां, त्या पर्सनली तर समजलं भेद है ना. बाकी अन्य विषयाच्या तुलनेत या विषयामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे? तर बेसिकली हा आहे, आणि हे 5 अप्रोच म्हणजे जनरली 4 अप्रोच जरी लक्षात राहिले तरी कोणत्याही घटनेचं जेवढा सिलॅबस आहे त्याचं आकलन या अप्रोचनी करायचं आहे. आता काही प्रश्न आहेत का कुणाचे? कारण की उद्या मी फक्त सिलॅबस सुरू करणार. हे झालं माहोल. समजलं का नाही? मी आता अजून तर सध्या ह्याच विषय शिकवणार आहे, है ना. जॉग्राफी घेणार आहे, म्हणजे जवळपास सगळेच विषय घेईन. इकॉनॉमी पॉलिटी जर सोडलं किंवा आय आर वगैरे जर सोडलं तर स्टेट सर्व्हिसेसला मीच घेणार. हां, पुन्हा नव्याने करू, काय प्रॉब्लेम? ठीक आहे मग, काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? काही कोणाला विचारायचं आहे? क्लिअर झालं सगळं, है ना. तुम्हाला काय विचारायचं आहे? तुम्हाला ओके झालं ना, है ना. 2 गोष्टी, इंट्रोडक्शन अँड अप्रोच. सिलॅबसचा जो पार्ट आहे तो ऑथेंटिकली मी उद्या सुरू करतो. समजलं आहे का नाही? एक कॉपी करायची आपली फ्रेश, त्याच्यामध्ये पुन्हा सिलॅबसमधला कोणता पार्ट कोण्या ठिकाणी कलेक्ट करायचा आपल्याला ते पाहू, आणि मग परवाच्या दिवशीपासून रेग्युलरली सुरू करणार डायरेक्ट सब्जेक्ट. कळतंय ना? हां. मटेरियल मी फक्त पॉईंटमध्ये देणार. समजलं आहे का नाही? ज्या ठिकाणी डिस्क्रिप्शन आणि मला करायचं आहे तर तेवढंच मी करून देणार. बाकी नुसतं असे जसे मुद्दे आपण करतो ना, कंपोजिट स्ट्रक्चरमध्ये काय करायचे मुद्दे घ्यायचे, आणि मग नंतर जेव्हा आपण लेखनशैली विकसित करू, फक्त थोडंसं एक काम करायचं, 4 महिने जे आहेत है ना, आणि जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत लेखनशैलीचा विकास करण्यावर सातत्यानं भर द्या भाऊ. पहिल्यांदा थोडा त्रास होईल, है ना, 1-2 महिने तुम्हाला जे हात तुटल्यासारखे वाटतील, कारण 6 घंटे बोरही होईल तुम्हाला लिहिणं, परंतु ते मस्त आहे. ऑप्शनने आपल्याकडे काय करणार? लॉंगेस्ट लॉंग आन्सर 150 शब्दामध्ये लिहायला लागतं तुम्हाला, आणि लॉंग आन्सर क्वेश्चन मॅक्झिमम असेल तर खूप लॉंग, व्हेरी लॉंग, तर तो 250 शब्दामध्ये लिहावा लागतो. त्यामुळे जे आहे, आणि सगळे क्वेश्चन सॉल्व करून आल्याशिवाय तुम्ही 55% मार्क्स घेऊ शकत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे 100% पेपर सॉल्व करून यायचं, त्याची चर्चा आपण नंतर करू, है का नाही. तर सातत्यानं जम कर आणि क्या करो, लेखनशैली का विकास करो, आणि खूप लिखाणाचं काम करावं लागणार आहे तुम्हाला. 1-2 लाख पानं लिहून झाले पाहिजे वर्षभरामध्ये प्रॅक्टिस करत असताना. म्हणून पहिला टॉपिक झाला, मी त्याच्यावर जी प्रश्न देईल त्याची उत्तरं तुम्ही लिहून आणा, चेक मी करून देईल. हे कंटिन्युअस कार्यक्रम आपला शेवटपर्यंत कोणताही सब्जेक्ट राहो,
अजून ऑप्शनलच्या संबंधात आपण चर्चा केलेली नाही आहे, हो का नाही? तर उद्याची सिलेबसची क्लास आणि नंतर मग ऑप्शनलची क्लासची चर्चा करू आणि मग आपण काय करू, चालेल? अजून तुमचं ऑप्शनल ठरलेलं नाही ना, आपण ठरवू आणि नंतर मग पुढे जाऊ, काही प्रॉब्लेम आहे कुणाला? नाही ना? अजून असेल तर विचारून घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम? ज्यांचा ज्यांचा ठरलेला आहे ऑप्शनल पेपर, ज्यांनी आधीच ठरवलेले आहे, तेसुद्धा त्याच्याबद्दल चर्चा करू शकतात. करू ना, करू. नाही, त्याच्यामध्ये तसं नाही, आपण मी म्हणतो म्हणून ठरवा असं नाही आहे. याच पद्धतीनं मी तार्किक आधारावर तुम्हाला करून देईल की कोणता ऑप्शन, आणि मागच्या प्रिव्हियस वर्षातले रेकॉर्ड, टॉपर्सचे रेकॉर्ड, पर्सेंटेज ऑफ सक्सेस आणि सब्जेक्टचा सक्सेस रेशियो, हे तीन महत्त्वाचे आधार असतात ऑप्शनल पेपर निवडत असताना. मग आपण दोन चार सब्जेक्ट या ठिकाणी ठेवू आणि प्रत्येकाला आपण एलिमिनेट करू, त्याच्यानंतर फायनल जे निघेल उत्तर त्याच्यामध्ये तुम्ही खुश राहा. आणि या ठिकाणी का तुम्ही रिसर्चर नाही आहे की तुम्हाला पी एच डी घ्यायची आहे, आपल्याला फक्त पासआउट करायचं आहे, समजलं का नाही? आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आता हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे की तो सब्जेक्ट महत्त्वाचा असा विषय राहिलेला नाही आहे. जी एस फोर डिसिसिव्ह फॅक्टर आहे, मी काल बोललो ना, ऑप्शनल पेपर एस ए आणि तीन जी एस पैकी कोणते, चार जी एस पैकी कुठले तरी तीन जी एस विथ हा सब्जेक्ट, याला सोडता येणार नाही. तर हा आपला क्रायटेरिया राहणार आहे आणि याच्यामध्ये ऑप्शनल पेपर डिसाईड करत असताना काही त्याचेसुद्धा पॅरामीटर्स आहे ना. मी म्हणतो म्हणून किंवा दादा म्हणते म्हणून, दीदी म्हणते म्हणून, ना. व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी मी आत्ताच शिकवलं, मी सुद्धा माझे मतं तुमच्यावर थोपवणार नाही. आणि तुम्ही जे घेऊन आले सब्जेक्ट की तुम्ही जे ठरवलेलं आहे, सर माझा असा, म्हणजे काही काही वेळेस काय होतं ना, पोरं येतात, है का नाही, ते फक्त माझ्या होकाराची आणि त्यांना काय असते, अपेक्षा असते. सर मग सोशियोलॉजी घेतलं बरोबर येईल, जमन करी? मी जर हो म्हटलं ना, हां सर म्हणतात, म्हणजे मी बरोबर होतो, म्हणजे अजूनही हे व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी नाही. तुम्ही असं स्वतः स्वतःच्या मनाला असं लावून घेऊ नका, मी वैयक्तिक थोडी बोलत आहे, है ना. माझी कुठलीच गोष्ट वैयक्तिक स्वरूपामध्ये लावून घेऊ नका. कधी कधी काय होते की माझा अनुभव है ना थोडासा जरा तुमच्यापेक्षा जास्त असल्यामुळे आहे ना, कधी कधी मी जनरल विषय जेव्हा घेतो की नाही, कोण्या मुलाला किंवा मुलीला असं, अरे झालं यांना कसं माहीत झालं, हे तर कालच मायाशी घडलं, असं होतं बरोबरचदा, असं नाही आहे. ॲक्च्युअल जे आता आपण एक्सपिरियन्सेसमधनं अनुभवात्मक आधारावर एक परिपक्वता येऊन जाते आणि रिॲक्शन्स काय होणार आहे ते आम्हाला समजते. त्यामुळं असं मी कोणाला पर्टिक्युलरली पर्सनली उद्देशून कधीच बोलत नाही, है की नाही? त्याच्यामुळे जे आहे माझी कुठलीच गोष्ट या ठिकाणी लावून घ्यायची नाही, इथं नाही लागली पाहिजे, बाकी इकडे लागली तर चालेल. बौद्धिकदृष्ट्या वादविवाद आपण करून घेऊ शकतो, तुमच्या प्रश्नाची अनेक उत्तरं मी देऊ आणि देण्याचा प्रयत्न करेल, नसलंही मला माहिती तरी शोधून आणून देईल तुम्हाला, पण 100% तुम्ही सॅटिस्फाईड झाले पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे करेल. परंतु जे आहे हे जे पाच अप्रोच मी सांगितले हे अप्रोच जर तुम्ही शिकले तर वैचारिक द्वंद्व जे असतं ना, है ना, अनेक पोर मायाशी भांडायला येतात, सर तुम्ही असे बोलले, हे इमॅच्युरिटीचे लक्षण आहे. म्हणून मी पहिल्यांदा, कारण की मला आता 2012 पासून 2022 हा विषय मी कमीत कमी 9-10 वेळेस शिकवलेला आहे, त्यामुळं असे प्रसंग घडलेले आहे माझ्यासोबत. म्हणून मी आता या बॅचपासून नवीन एक अप्रोच निर्माण केलेला आहे की पहिल्यांदा या गोष्टीशी विद्यार्थ्याला परिचित करून द्यायचं, जे गोष्ट मी याच्यापूर्वी करत नव्हतो. म्हणजे आता तुमची एक मानसिक तयारी झालेली आहे की आपला विचार या क्लासमध्ये घेऊन बसण्यात काही अर्थ नाही तर पोट्टं उभंच होऊन जातं, हां सर असं कसं मानता तुम्ही, इतिहास काऊन बंद केला पाहिजे, इतिहासात जे आर एफ नेट झाला आहे तो इतिहास, ज्यांचा ज्यांचा विषय ना त्यांच्यासोबत माझे खूप वादविवाद झालेले आहेत, त्याच्यामुळे इतिहासवाले मला कधीच पसंत नाही करत. आणि प्रसंगी म्हणजे भयंकर है ना, मग जेव्हा काय होतं ना की एकदम यांचे तर्क समाप्त होऊन जातात का नाही, तर मग हे दुसऱ्या लेवलवर भांडण्यासाठी तयार होतात. आता आपण तर्काचं भांडण करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, आपण अवांछित गोष्टीच्याबद्दल भांडण करण्यात इच्छुक नाही आहे. त्याच्यामुळे मी या बॅचपासून सर्वात आधी पहिलेच निर्धारित करून ठेवलं होतं की हे पहिलं सांगून द्यायचं आपण, म्हणजे जेणेकरून माझ्यात आणि तुमच्यात एक कीप सेफ डिस्टन्स राहील, है ना. नाही तर काही इथपर्यंत छातीवर येतात पोरं, तर मला ते अपेक्षित नाही आहे.
त्याच्यामुळे जे आहे उद्या आपण सिलेबसची क्लास घेणार, त्याच्यामुळे पुन्हा उद्या अब्सेंट कोणी राहू नये. बाकीचे कुठे गेलेत? अरे मी सांगतो, समोरची सिलेबस झाल्यानंतरची क्लास जर तुम्ही यांना काय केली, बंक मारली तर चालेल, परंतु हे जे 2-4-5 क्लासेस आहेत ना, हे सध्या तरी यांना बंक मारू नका. समजलं का नाही? जरा वाईट वाटतं, एवढी मोठी फीज भरताय तुम्ही सगळ्या गोष्टी करता, आणि चांगला जर या ठिकाणी विषय सुरू आहे तर तेव्हा जर तुम्ही बंक मारत असेल तर काय मतलब आहे? ठीक आहे, चला उद्या भेटू पुन्हा.